नमस्कार विद्यार्थी मित्रांनो समाधान कोकाटे अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅट प्लॅटफॉर्मवरती मी समाधान कोकाटे सर तुमचं मनापासून स्वागत करत आहे मित्र तीस एप्रिल टार्गेट कंबाईन म्हणून आपण संभाव्य प्रश्नांची मालिका सुरू करतोय संभाव्य प्रश्न मालिकेमधला हाच पहिलं लेक्चर आपला आहे या अगोदर आपण एक चाळीस प्रश्नाचं लेक्चर अपलोड केलं होतं चाळीस प्रश्नाचं लेक्चर हे आपल्या ज्या काही ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू आहेत ओके त्या ऑनलाईन टेस्ट सिरीजच्या संदर्भामध्ये जे काय आपलं डिस्कशन होतं त्या संदर्भात डिस्कशनचा एक व्हिडिओ चाळीस प्रश्नांचा मी पोस्ट केला होता तो पण आय होत तुम्ही बघून घेतला असेल सेंट्रलचं से एक्झिक्युटिव्ह आणि स्टेटचे एक्झिक्युटिव्ह त्याच्यावरती तो चाळीस प्रश्नाचा व्हिडिओ होता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तो उपलब्ध आहे आता बघा तुमच्या विनंतीला मान देऊन आपण काय केलं होतं रे संभाव्य प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे आता बघा हे संभाव्य प्रश्नांची सिरीज कशी असेल त्याच्याबद्दल मी एक मिनिट बोलतो संभाव्य प्रश्नांची सिरीज हे आपण मित्र दोन भागामध्ये घेणार आहोत पार्ट एक आणि पार्ट दोन पार्ट एक मध्ये आपण काय करतोय आपले कंबाईनला दहा प्रश्न असणार आहेत किती प्रश्न असणार आहेत दहा प्रश्न असणार आहेत लक्षात ठेवा इथं आपण काय करणार आहोत दहा प्रश्न घेणार आहोत प्रत्येक लेक्चरमध्ये आणि दहा प्रश्नामध्ये आपण काय करणार आहोत प्रत्येकी पाच टॉपिक कव्हर करणार आहोत एका टॉपिक वरती दोन प्रश्न असे किती टॉपिक कव्हर करणार आहोत आपण प्रत्येक लेक्चरमध्ये पाच टॉपिक मधले सर्वात संभाव्य कंटेंट वर जो काही प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके त्याच्यावरती आपण काय करणार का आहोत प्रत्येक टॉपिकच्या आपण दोन प्रश्न घेणार आहोत त्याच्यातून तुमचा बराच संभाव्य डाटा क्लिअर होईल आणि याच्यातून तुमचं काय होईल चांगलं रिव्हिजन होईल चांगलं रिव्हिजन होईल आणि तुम्हाला त्या टॉपिक मधले खाच खडे घेऊ कळवून येतील ओके okay, हा पहिला भाग झाला या माध्यमातून आपण संपूर्ण सिलेबस कव्हर करून घेणार आहोत हा दुसरा भाग आहे मित्रांनो बघा दुसऱ्या भागामध्ये काय करणार आहोत आपण एकदा सिलेबस सगळा पूर्ण झाला की दुसऱ्या भागामध्ये काय करणार आहोत टॉपिकची संख्या वाढवणार आहोत आपण दहाच क्वेश्चन राहणार आहेत पण या ठिकाणी काय असणार आहेत रे दहा टॉपिक असणार आहेत एक्झॅक्ट आयोगासारखं आयोगासारखा आयोगाचा पॅटर्न शफल क्वेश्चन ओके अशा पद्धतीने हे संभाव्य सिरीज आपली काय चालेल रे दोन भागामध्ये चालेल याच्यामध्ये फक्त सराव प्रश्न असतील संभाव्य सराव प्रश्न असतील आयोगाचे प्रश्न आपण टेलिग्राम चॅनलवरती घेतोय आयोगाचे प्रश्न आपण कुठं घेतोय आपल्या टेलिग्राम चॅनलवरती करतोय टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ऍट द रेट क्वालिटी वन नाईन्टी फोर एकशे चौऱ्याण्णव त्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे क्वालिटी बाय समाधान कोकाटे ओके okay? फोर्टी फायव्ह थाऊजंड विद्यार्थ्यांचा आपला तो काय रे ग्रुप आहे सर्वांनी या ग्रुपला या ओके okay? चलो अशा पद्धतीने आपली काय असेल रे ही संभाव्य सिरीज आणि हि काय असेल रे पी की सिरीज आयोगाच्या पाठीमागच्या प्रश्नांची सीरीज असेल आपण दिवसातून तीन टाईम या ठिकाणी आयोगाचे प्रश्न घेतोय ओके okay? परीक्षेपर्यंत म्हणजे एप्रिल पर्यंत आणि त्यानंतर पुढं राज्यसेवा पूर्वपर्यंत सुद्धा हा उपक्रम आपला काय राहील चालू राहील आणि निशुल्क हा उपक्रम असेल याचा कोणतीही फीज नसेल ओके फक्त तुम्हाला आपला चॅनल सबस्क्रा, सबस्क्राइब सबस्क्राईब करून ठेवायचा आहे ओके चलो जायचा मग आजचे पाच टॉपिक कुठले आहेत बघा आज पाच नाहीत आज मी सहा टॉपिक आणलेत मुद्दा आज मी पहिल्या लेक्चरला काढले तरी सहा टॉपिक आणलेत ओके त्यातला पहिला आपला टॉपिक आहे बघा चला पहिला टॉपिक आहे आपला घटना निर्मिती याच्यावर किती प्रश्न आणलेत मी दोन प्रश्न इथे बघा प्रस्ताव नाही याच्या मी किती प्रश्न आणले आहेत दोन प्रश्न घटनेचे वैशिष्ट्य याच्यावर मी एक प्रश्न आणला आहे मूलभूत हक्कावर किती प्रश्न आहेत दोन प्रश्न आहेत ओके त्यानंतर मार्गदर्शक तत्व राहिले मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शक तत्वांवरती दोन प्रश्न आहेत आणि त्यानंतर मूलभूत कर्तव्यावर किती आहे रे एक प्रश्न आहेत या दलक्षामध्ये दोन चार पाच सात आठ नऊ आणि हा दहा असे दहा प्रश्न सहा टॉपिक ओके चला तर मग सुरुवात करूयात चला पहिले बघा आपण घटना निर्मितीचे दोन प्रश्न सेट करूयात दोन्हीच्या दोन्ही प्रश्न मी कुठे सेट केले आहेत बघा पहिला प्रश्न बघा वाचा बरं नीट वाचा जमतोय का बघा जमतोय का बघा ओके बघा कुठे प्रश्न आहे रे संविधान सभेवरती प्रश्न आहे बघा घटना निर्मिती टॉपिकचा अभ्यास करणं म्हणजे संविधान सभा टॉपिकचाच अभ्यास करणं लक्ष ठेवा संविधानसभा टॉपिक मग सभेचा इतिहास संविधान सभेची रचना संविधानसभेचं कामकाज मग वेगवेगळे अधिवेशन मग वेगवेगळ्या समित्या लक्षे आणि त्यातले मग मायनर मायनर पॉईंट असे तुम्हाला हा टॉपिक करावा लागतो इट क्लिअर चलो बघा मग संविधान सभेचा इतिहास याच्यावर प्रश्न आलेला आहे बघा याचं उत्तर काय रे मित्रांनो ह्याचं उत्तर आहे दोन नंबर अ ब क काय प्रश्न आहे भारताला संविधान सभा देण्यासाठी ब्रिटिशांनी पुढील पैकी कोणती योजना जाहीर केली होती असा प्रश्न आहे ऑगस्ट ऑफर होती का यस ओके आठ ऑगस्ट एकोणीशे चाळीस होतीच क्रिप्स योजना होती का यस एकोणीशे बेचाळीस ओके एकवीस मार्च एकोणीशे बेचाळीस मग काही ठिकाणी एकवीस मार्च आहे काही ठिकाणी बावीस मार्च आहे काही प्रॉब्लेम नाही ओके क्रिप्स मार्च आहे एकोणीशे बेचाळीस त्यानंतर कॅबिनेट मिशन होतं का यस कॅबिनेट मिशन होतं यथन क्षमामध्ये ह्या तीन योजना होत्या वेवेल प्लॅन होता लक्षात ठेवा वेवेल प्लॅन एकोणीशे पंचेचाळीस ला आला होता त्यावेळेस वॉइस रॉय लॉर्ड लिलिद गो हे गेले होते आणि त्या ठिकाणी म्हणून वेवेल आले होते लक्षात ठेवा सर बी एन यांची नियुक्ती हे केली होती सल्लागार म्हणून ओके त्यावेळेस भारताचे वॉइस रॉय हे लॉर्ड वेवेल होते वेवेलनं सुद्धा एक प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न हा संविधान सभा देण्यासाठी नव्हता येत्या राष्ट्रामध्ये भारतीय आणि जी काही ब्रिटिश लोक आहेत यांच्यामध्ये समिट घडवून आणण्यासाठी त्यांना शिमला परिषद आयोजित केली होती ओके शिमला परिषद काय भारताला संविधान सभा देण्यासाठी नव्हती म्हणून वेगवेगळ्या योजना त्याच्यामध्ये येत नाही खऱ्या तर ह्या तीनच योजना येतात त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघू आता बघा सविस्तर माहिती बघण्यापूर्वी तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील संविधान सभा ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो तेव्हा संविधानसभेचा इतिहास आहे संविधान सभेचा इतिहास या टॉपिकवर मी प्रश्न सेट केलेला आहे संविधान सभेचा इतिहास बघत असताना तुम्हाला दोन भागामध्ये तो इतिहास बघावा लागतो एक भाग आहे तो म्हणजे ब्रिटिशांकडे ब्रिटिशांकडे भारतीयांनी केलेली मागणी ओके आणि दुसरी गोष्ट आहे त्याला ब्रिटिशांनी दिलेला काय रे प्रतिसाद ओके या दोन भागामध्ये तुम्हाला स्पिल्ट करून संविधान सभेचा इतिहास बघावा लागतो विभाजन करून तुम्हाला हा इतिहास बघावा लागतो ओके आता मी प्रश्न सेट करत असताना ब्रिटिशांच्या अँगलवरती मी प्रश्न सेट केलेला आहे ओके या पाठीमागच्या अँगलवरती मी सेट प्रश्न केलेला नाही लक्षामध्ये मित्र हो आयोग तुम्हाला प्रश्न विचारताना आतापर्यंत दोन हजार एकवीस पर्यंत आणि आता दोन हजार बावीस मध्ये सलग प्रिला एका आला एका मेन्सला आला दोन्ही परीक्षेमध्ये दोन हजार बावीसला आयोगाने दोन्ही टॉपिक कव्हर केले आतापर्यंत या टॉपिक वरती आयोग एकही प्रश्न विचारत नव्हता बेसिक पण प्रश्न नाही आता दोन हजार बावीस मध्ये ब्रिटिशांकडे भारतीयांनी केलेली मागणी याच्यावर पण आयोगाने एक प्रश्न विचारला आणि ब्रिटिशांनी दिलेला प्रतिसाद याच्यावरती एक प्रश्न विचारला इथं प्रश्न असा विचारलाय भारतीयांनी ब्रिटिशांकडे म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसनं ब्रिटिशांकडे संविधान सभेची अधिकृत मागणी कधी केली कालच्या तुमच्या टॅक्सिस्टर्न मेन्सला प्रश्न आहे ओके टॅक्स रस्टर्न झाली ना काल आपली तिथं प्रश्न आहे ओके त्यात त्याचं उत्तरही कुशप ऑबियसली आहेच दुसरा प्रश्न होता ब्रिटिशांनी दिलेला प्रतिसाद ओके त्या ठिकाणी तुम्हाला आता प्रश्न विचारला प्रिलियन्सला की भारतीयांची संविधान सेवेची मागणी ब्रिटिशांनी पहिल्यांदा कधी मान्य केली तर एकोणीसशे चाळीस ऑगस्ट प्रस्ताव हे दोन अँगल आहेत मित्रांनो बघा जोपर्यंत आयोगाचा अँगल आणि हा कंटेंट कोडिंग जो आहे आयोगाचं हे तुम्हाला जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत मित्र हो आपलं एक्झाममध्ये प्रश्न उतरत नाहीत किंवा मार्क्स उतरत नाहीत ओके तर ही गोष्ट आहे त्याच्यामुळं मी आता इथून पुढं जास्त माहिती देण्याच्या भानगडीत पडणार नाही आयोगाचा अप्रोच आयोग कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारतोय तुम्ही कशा पद्धतीने इथून पुढची रिव्हिजन्स केली पाहिजे काय तुमचा अप्रोच असला पाहिजे याच्यावरती आपला जास्त भर असेल कारण तुम्ही माहिती खूप जास्त वाचलेली आहे ओके तर इथून पुढे बघा माझ्या प्रत्येक लेक्चरला तुम्हाला हाच अप्रोच भेटेल बघा मित्रांनो भारताला संविधान सभा देण्यासाठी ब्रिटिशांनी पुढील पैकी कोणती योजना जाहीर केली त्यातली पहिली योजना होती ऑगस्ट प्रस्ताव कुठली योजना होती ऑगस्ट प्रस्ताव चला पहिली योजना होती ऑगस्ट प्रस्ताव ओके okay, ऑगस्ट प्रस्ताव का आली होती त्याची पार्श्वभूमी काय होती तर दुसरं महायुद्ध माहित होतं मला दुसरं महायुद्ध त्याची पार्श्वभूमी होती ओके okay? दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांना भारतीयांच्या सपोर्टची गरज होती त्याच्यामुळं काय आलं रे ऑगस्ट प्रस्ताव दिला होता आठ ऑगस्टला आला होता कधी आला होता आठ ऑगस्ट डेट ही लक्षात ठेवा आई विचारेल कुणी आला होता त्यावेळेचा वॉयस रॉय कोण होता वॉयस रॉय कोण होता रे लॉर्ड कोण होता रे लिन लितगो हा वॉयस रॉय होता लक्ष ठेवा आठ ऑगस्ट ऑगस्ट महिन्यामध्ये आलं होतं म्हणून त्याला काय म्हणायचं ऑगस्ट प्रस्ताव आता ऑगस्ट प्रस्ता। मध्ये काय महत्वाचं आहे ब्रिटिशांनी भारतीयांची संविधान सभेची संकल्पना ही प्रथम मान्य केली लक्षामध्ये प्रथम या ठिकाणी मान्य केली प्रथम मान्य केली पण प्रथम मान्य करत असताना त्यांनी असं सा सांगितलं भावी भारताची राज्यघटना तयार करणं ही मुख्यता कोणाची जबाबदारी असेल मुख्यता कोणाची जबाबदारी असेल भारतीयांची जबाबदारी असेल लक्षात ठेवा या ठिकाणी अजून आयोगाने प्रश्न विचारलेला नाही मुख्यतः शब्दाचा अर्थ असा होतो की त्याच्यामध्ये भारतीय प्लस ब्रिटिश अशा दोघांची मिळून काय बनलेलं असेल रे संविधान सभा बनलेली असेल भारतीय ही योजना फेटाळून लावली येत का काही त्याची कारण आपण बॅचमध्ये सविस्तर बोललेलोच आहे दुसरी गोष्ट मित्रांनो आला होता क्रिप्स योजना ऑगस्ट प्रस्ताव अपयशी ठरल्यानंतर क्रिप्स योजना आली होती क्रिप्स योजना आली होती एकवीस मार्च किंवा काही ठिकाणी बावीस मार्च पण आहे एकोणीसशे बेचाळीसला कोण होता क्रिप्स क्रिप्स कोण होता ब्रिटिश संसदेचा सदस्य आणि दुसरी गोष्ट काय ह्याची जमेची बाज अशी होती हे नेहरूंचे मित्र होते ओके क्रिप्सला भारतात पाठवलं ओके एकवीस किंवा बावीस मार्च जे काय असेल ते मार्च एकोणीशे बेचाळीसला त्याला भारतात पाठवलं मित्रांनो क्रिप्सचे काही पॉझिटिव्ह पॉईंट होते आणि क्रिपचे काही निगेटिव्ह पॉईंट होते पहिले पॉझिटिव्ह पॉईंट बघू सगळ्यात महत्वाचं पॉझिटिव्ह पॉईंट काय सांगितलं होतं भावी भारताची राज्यघटना तयार करणं ही पूर्णतः कोणाची जबाबदारी असेल रे पूर्णतः भारतीयाची जबाबदारी असेल म्हणजे संविधान सभेमध्ये शंभर टक्के सदस्य कोण असतील भारती रे भारतीय असतील जे की या ठिकाणी काय म्हणलं होतं रे भारतीय प्लस ब्रिटिश ओके पण जास्त भारतीय लोक या ठिकाणी म्हटलं होतं या ठिकाणी काय म्हटलं होतं रे पूर्णतः असं म्हणलं होतं शंभर टक्के सदस्य हे संविधान सभेमध्ये भारतीय असतील हा पॉझिटिव्ह पॉईंट होता हा आपली जमेची बाजू होती पण निगेटिव्ह पॉईंट असा होता की ही जी योजना होती ही योजना दुसऱ्या महायुद्धानंतर लागू होणार होते यात लक्षामध्ये आणि दुसरी गोष्ट अजून निगेटिव्ह पॉईंट याचा असा होता की प्रांताला ज्या प्रांताला ही संविधान सभा मान्य नसेल घटना मान्य नसेल ते प्रांत स्वतःच वेगळं संविधान बनवू शकतात स्वतःची वेगळी घटना बनवू शकतात म्हणजे फाळणीची बीज पण इथंच आली का रे भारतीय एवढे दुधखुळे नव्हते की एवढं देशाचं तुकडीकरण देशाची अखंडतेला धोका आहे हे जाणून पण आपण क्रिप्स मिशन स्वीकारू भारतीयांनी हे क्रिप्स मिशन फेटाळलं मित्रांनो लक्षात ठेवा आणि मुस्लिम लीग तर काही स्वीकारणारच थोडीच आहे वेगळं पाकिस्तान मागत होती त्याच्यामुळं क्रिप्स मिशन अपयशी ठरलं क्रिप्स मिशन अपयशी ठरल्यानंतर ओके एकोणीशे पंचेचाळीसला आलं एकोणीशे पंचेचाळीसला आला व्हॅल प्लॅन लक्षात हा व्हॅल प्लॅन कारण लिलनिदगो गो रॉय झाल्यानंतर लिलनिद गोच्या नंतर तोपर्यंत भारताचा वॉइस रॉय झाला होता लॉर्ड वेव्हल <laughs> लॉर्ड वेव्हन काय केलं सिमला परिषद घेतली भारतीय नेत्यांना बोलवलं आणि सिमला परिषद घेतली आणि सिमला परिषदेच्या माध्यमातून भारतीय आणि ब्रिटिश यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला परंतु शिमला परिषद ही भारताला संविधान सभा देण्यासाठी नव्हती शिमला परिषदेमध्ये भारतांची भारतीयांची संविधान सभेची मागणी स्टॉप करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी भारतीय आणि ब्रिटिश यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न झाला लक्षात येतंय मला काय म्हणायचं ते परंतु भारतीयांनी सिमला परिषदेमध्ये कुठल्याही प्रकारामध्ये ब्रिटिशांना किंवा या व्हिलला तेवढा काय म्हणावा असा प्रतिसाद दिला नाही कार कारण या ठिकाणी दिसत होतं की काय रे फाळणी इथं फाळणी दिसत होती बीज दिसत होती या ठिकाणी फाळणीचे येत्या लक्ष्यामध्ये त्यामुळे इंडियन नॅशनल काँग्रेस हे देशाच्या अखंडतेला चिपटून राहिली आणि मुस्लिम लीग स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीला चिपटून राहिली त्याच्यामुळे वेवेल प्लॅन पण अपयश ठरला वेवेल प्लॅन अपयश ठरल्यानंतर त्यानंतर भारतामध्ये आला कॅबिनेट मिशन कारण ब्रिटनमध्ये सत्तांतरण झालं होतं लक्षामध्ये मग कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं कधी भारतामध्ये आलं चोवीस मार्च एकोणीशे शेहेचाळीस ला कधी okay? कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं चोवीस मार्च एकोणीसशे ला कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं ओके आणि कॅबिनेट मिशन न सोळा मे एकोणीशे शेहेचाळीस ला भारतासाठी काय जाहीर केले रे योजना जाहीर केली आणि त्या योजनेलाच आपण म्हणतो कॅबिनेट प्रस्ताव किंवा कॅबिनेट मिशन येत लक्षामध्ये आणि ह्या कॅबिनेट मिशनच्या माध्यमातून भारताला काय मिळाले रे कॅबिनेट मिशनच्या प्लानच्या माध्यमातून भारताला काय मिळाले रे मित्रांनो संविधान सभा बनली आणि फायनल भारतीयांचं संविधान सभेचं स्वप्न हे कॅबिनेट मिशन प्लॅनच्या अंतर्गत अस्तित्वात आलं कॅबिनेट मिशन प्लानच्या अंतर्गत संविधान सभेची रचना मग प्रांताला द्यायची सदस्य संख्या एकूण सदस्य संख्या प्रांताची सदस्य संख्या चीफ कमिशनरच्या प्रदेशाची सदस्य संख्या संस्थानिकांची सदस्य संख्या यांची निवडणूक निवडणुकीचं तत्व यांच्यामधलं आरक्षण जागांची विभागणी हे सगळं मित्रांनो अकॉर्डिंग टू कॅबिनेट मिशनच प्लान पडलं प्लान पार पडलं हे आपण सगळं व्यवस्थित पद्धतीने रिवाईज करत आलेलोच आहोत तर इथं मित्रांनो आपल्या प्रश्नाचं काय संपत रे उत्तर संपत ओके किती योजना जाहीर केल्या होत्या तीन योजना जाहीर केल्या होत्या पहिली योजना कोणती होती ऑगस्ट प्रस्ताव दुसरी योजना कोणती होती क्रिप्स योजना तिसरी योजना कोणती होती कॅबिनेट मिशन योजना हे तीन योजना होते वेळवेल योजना त्याच्यामध्ये समाविष्ट केली जात नाही येत्या लक्षामध्ये आय होप मित्रांनो हा सगळा अँगल आहे ना हा सगळा अँगल तुमच्या लक्षात आलेला पाहिजे ओके आता भविष्यामध्ये कुठे प्रश्न विचारले जाऊ शकतात या ठिकाणी तर झाला ओके आताच प्रश्न विचारला प्रिलियम्सला की भारतीयांची संविधान सभेची मागणी ब्रिटिशांनी पहिल्यांदा कधी मान्य केली लक्षात ठेवा बरेच विद्यार्थी मित्र या ठिकाणी त्यांची म्हणजे गफलत झाली की पहिला देऊ कधी केली कोणत्या योजने योजनेद्वारे देऊ केली असं जर विचारलं तर त्याचं उत्तर कॅबिनेट मिशन असेल कोणत्या योजनेद्वारे देऊ केली त्याचं उत्तर कॅबिनेट मिशन प्लॅन असेल पण मित्रांनो आयोगाने प्रश्न तुम्हाला कसा फिरवला होता आयोग म्हटलं होतं की भारतीयांची संविधान सभेची मागणी ब्रिटिशांनी पहिल्यांदा कधी मान्य केली देऊ केली तो एकोणीशे चा प्रश्न आहे पण पहिल्यांदा कधी मान्य केली एकोणीशे चाळीस दुसऱ्यांदा कधी के मान्य केली एकोणीशे बेचाळीस आणि अंतिम देऊ कधी केली एकोणीशे शेहेचाळीस प्रश्नाचे अँगल लक्षात ठेवा ओके परत प्रश्न लक्षात ठेवा या ठिकाणी विचारला जाईल की असा एक तुम्हाला प्रश्न विचारेल की ऑगस्ट प्रस्तावद्वारे भावी भारताची राज्यघटना तयार करणं ही पूर्णतः भारतीयांची जबाबदारी आहे अविधान बविधान म्हटलं जाईल क्रिप्स योजनेद्वारे भावी भारताची राज्यघटना तयार करणं ही मुख्यतः भारतीयांची जबाबदारी आहे बविधान फक्त अ बरोबर फक्त ब बरोबर दोन्ही बरोबर दोन्ही चोख कशाही अँगलनं या ठिकाणी मित्रांनो कंटेंटवरती प्रश्न बोलू शकतात फॅक्च्युअल कंटेंटवरती प्रश्न बोलू शकतात भारताला संविधान सभा कोणत्या योजनेद्वारे मिळाली कॅबिनेट मिशन प्लॅन कुठल्याही अँगलनं या ठिकाणी जर प्रश्न बनले तर हा सगळा कंटेंट तुमच्याकडून व्यवस्थित रिवाईज झालं होणं अपेक्षित आहे रिव्हाइज कंटेंट झालाच पाहिजे सगळा ओके आजच्या आज हा कंटेंट पुन्हा रिव्हिजन द्या झालं पहिल्याचं उत्तर काय असेल तर मित्रांनो अ ब आणि क असेल ओके ड त्याच्यामध्ये असायला नको चलो जायचं सेकंड प्रश्नाकडे चलो चला सेकंड प्रश्न बघा बघा पाच सेकंद पर देतो जो उत्तर पुढील पैकी कोणती विधाने बिनचूक नाहीत इथं पहिलं लक्ष द्यायचं मित्रांनो बिनचूक इथं बघा आपले बरेच प्रश्न जे आपल्याला उत्तर माहिती नसतं म्हणून चुकत नाहीत तर आपण नीट वाचत नाही म्हणून बरेच सिली मिस्टेक्स होत असतात मिस्टेक टाळायचे असतील तर एकच पर्याय नीट वाचा आणि वाचल्याशिवाय उत्तरकडे म्हणजे समजल्याशिवाय उत्तरकडे जाऊ नका ओके बघा बिनचुक नाहीत बिनचुकचा उत्तर काय बिनचुक म्हणजे काय बरोबर आणि बरोबर नाहीत म्हणजे कशी आहेत रे चुकीची आहेत ओके इथं बऱ्याच विद्यार्थी मला बरीच विद्यार्थी म्हणतात सर असं आमचं इथं गपलत होती ओके okay? सगळी लिस्ट जे मी टेलिग्राम चॅनलला आपली पोस्ट करून देईन ओके okay? व्यवस्थित वाचून घ्या कारण आयोग मित्रांनो अशा अँगलला प्रश्न विचारतोय तुम्हाला सगळा कंटेंट माहीत कंटेंट माहीत असून उपयोग आहे हो का ओके okay? जर हेच नाही समजलं तर याच्या हो लक्षामध्ये म्हणजे सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला बारीक बारीक लक्ष द्यावं लागेल चला जायचं पुढं बघा अ वाचतो मी बघा म्हणजे उत्तर कसे शोधायचे बरोबर नाहीत म्हणजे चुकीची शोधायचे काय शोधायचे चुकीची शोधायचे बघा संविधान सभेत एकूण तीनशे एकोणनव्वद सदस्य असणार होते यस कॅबिनेट मिशन प्लान काय सांगितलं होतं रे कॅबिनेट सीएमपी कॅबिनेट मिशन प्लान काय सांगितलं तीनशे एकोणनव्वदच सांगितलं होतं लक्षात येत आहे बरं तीनशे एकोणनव्वदचं बायोफ्रगेशन भारतीय प्रांत ते ब्रिटिश प्रांत होते ब्रिटिश प्रांत होते ब्रिटिश प्रांत किती होते रे ओके किती ब्रिटिश प्रांत होते तीनशे एकोणनव्वद तीनशे एकोणनव्वद मध्ये बायोफ्रगेशन कसं केलं होतं पहिलं ब्रिटिश प्रांत ब्रिटिश प्रांत ब्रिटिश प्रांत किती होते अकरा अकरा ब्रिटिश प्रांताला किती जागा दिल्या होत्या दोनशे ब्याण्णव त्यानंतर चार चिप कमिश्मीरचे प्रांत होते दिल्ली अजमेर मारवाड कुर्ग आणि बलुचिस्तान त्यांना प्रत्येकी चार जागा आणि त्यानंतर आपले संस्थानिक होते संस्थानिक संस्थानिका किती जागा दिल्या होत्या त्र्याण्णव जागा दिल्या होत्या हे बाय फर्गेशन होतं लक्षात ठेवा म्हणजे मित्रांनो अशंभर टक्के बरोबर आहे ओके इथंच थांबायचं स्मार्ट वर्क थोडं करायचं ओके प्रश्न कसे एक्झाममध्ये टाकलं करायचे तर थोडं स्मार्ट वर्क करायचं तुम्हाला शोधायला काय सांगितलं आहे चुकीचं म्हणजे इथं काय असेल रे इथं काय असेल तुम्हाला चुकीचं शोधायला सांगितलं बरोबर शोधायला सांगितलं का नाही ओके चुकीचं शोधायला सांगितलेत तुम्हाला सांगा अ हे बरोबर असेल तुमच्या उत्तरामध्ये असायला नको अ किती ठिकाणी बघा अ या ठिकाणी आहे ओके अ अजून या ठिकाणी पण आहे म्हणजे एक आणि चार झालं क आणि ड इथं पण आहे क आणि ड इथं पण आहे म्हणजे क आणि ड हे शंभर टक्के चुकीचे आहेत कारण कॉमन आहेत फक्त तुम्हाला ब बघायचं तुमचा ब जर चुकीचा असेल तर तुमचं उत्तर एक आणि ब जर बरोबर असेल तर तुमचं उत्तर चार इतर लक्षामध्ये मग मी थेट ब कडे जातो बघा ब बाग कसावं एकूण स्वदेशांपैकी ब्रिटिश भारतासाठी दोनशे ब्याण्णव इतक्या जागा देण्यात आलेल्या होत्या लक्षात ठेवा मित्रांनो ब्रिटिश भारत आणि ब्रिटिश प्रांत इथं बऱ्याच लोकांची गफलत होते ओके आणि आयोगाने तुम्हाला बऱ्याच वेळेस हिथं सारखं 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 फसवलंय ब्रिटिश भारत म्हटलं की तुम्हाला त्याच्यामध्ये ब्रिटिश आने चे प्रांत आणि हे जे काही चार चीफ कमिशनरचे प्रांत होते ना ते पण तुम्हाला ग्रहित धरावे लागतात ओके जेव्हा तुम्ही ब्रिटिश भारत असं म्हणता आणि जेव्हा तुम्ही ब्रिटिश प्रांत असं म्हणता ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत आणि तिसरी संकल्पना होती असली संस्थानिकांची लक्षात ठेवा तुम्ही ज्यावेळेस ब्रिटिश भारत असं म्हणता ब्रिटिश भारत असं म्हणता त्यावेळेस प्रांत प्लस हे छोटे चीफ कमिशनरांचे प्रांत हे पण लक्षात घ्यावं लागतात प्रांताच्या जागा होत्या दोनशे ब्याण्णव आणि चीफ कमिशनरच्या जागा होत्या चार टोटल जागा होत्या दोनशे शहाण्णव ह्या ब्रिटिश भारताच्या जागा जेव्हा तुम्ही ब्रिटिश प्रांत असं म्हणता तेव्हा ते ब्रिटिश प्रांत होते मित्रांनो फक्त अकरा आणि त्याला जागा दिल्या होत्या दोनशे ब्याण्णव किती जागा दिल्या होत्या दोनशे ब्याण्णव आणि हे तीस वेगळं युनिट होतं तिसरं त्याला म्हणायचं संस्थानिक संस्थानिकांना जागा दिल्या होत्या त्र्याण्णव येत मध्ये म्हणून बघा इथं प्रश्न काय चुकला ब्रिटिश भारत ब्रिटिश भारत म्हणलं ना प्रांत प्लस हे चीफ चीनरांचे प्रांत एकत्र आणावे लागतात आणि मग संख्या होते मित्रांनो दोनशे शहाण्णव किती संख्या होते दोनशे शहाण्णव हेच एक्झाम मध्ये तुम्हाला वेळेच बघायचं आहे वन हे एक एक राज्यघटना असा प्रश्न आहे एक शब्दावरती फसवतो आयोग मी म्हणलं तुम्हाला जास्त माहिती देणार नाही फक्त तुम्हाला हाय अप्रोच द्यायचा आहे ब्रिटिश भारत आणि ब्रिटिश प्रांत ही तुम्हाला संकल्पना तुम्हा तुम्हा या ठिकाणी समजली पाहिजेत म्हणून मित्रांनो बस शंभर टक्के चुकला रे म्हणून तुमचं उत्तर काय आलं एक उत्तर आलं क आणि ड घरी येऊन वाचायचे एक्झाममध्ये वाचायचा मोह हावरायचा घरी येऊन वाचायचे कारण आपल्याला एक्झाम मध्ये वेळ वाचला पाहिजे ना एक लक्षामध्ये एक्झाम ही टाइम मॅनेजमेंटची सुद्धा आहे ज्ञानाचे तर आहेच आहे टाइम मॅनेजमेंटची सुद्धा कम कंबाईन आहे हे नीट लक्ष ठेवायचं म्हणजे क आणि ड शंभर टक्के चुकीचे आहेत उत्तर तुम्हाला सापडलेलं आहे तरी आता चेक करू आपण का चुकले ते संविधान सभेचे सदस्य हे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतीने निवडले होते लक्षात ठेवा मित्रांनो संविधान सभेचा एकही सदस्य प्रत्यक्षपणे निवडला गेलेला नव्हता लक्षात ठेवा कसे निवडले होते रे अप्रत्यक्ष आणि दुसरी कुठली पद्धत होती रे नामनिर्देशन हे लक्षात ठेवा ओके अप्रत्यक्ष कोणासाठी हे बघा हे ब्रिटिश भारताचे जे काही दोनशे शहाण्णव लोक होते ना यांच्यासाठी अप्रत्यक्ष पद्धत आपण घेतली होती एकोणीशे पस्तीसच्या कायद्यानं प्रांतांना स्वायत्तता दिली होती आणि प्रांतांमध्ये विधिमंडळाची स्थापना झाली होती त्या ठिकाणी एक कनिष्ठ सभागृह आणि एक वरिष्ठ सभागृह कनिष्ठ सभागृहाला आपण विधानसभा असं म्हणतो आणि वरिष्ठ सभागृहाला आपण विधान परिषद असं म्हणतो आणि हे प्रांताच्या ज्या काही विधानसभा होत्या प्रांताच्या कोण होत्या रे प्रांताच्या कोण होत्या प्रांताच्या विधानसभा होत्या त्याला आपण म्हणतो कनिष्ठ सभागृह हे जवळपास पंधराशे पंच्याऐंशी प्लस लोक होते ओके okay? ही लोक थेट जनतेतून थे प्रांताच्या थेट जनतेतून थे निवडली होती प्रांताच्या कुठून निवडली होती थेट जनतेकडून निवडली होती ओके okay? मग ह्या लोकांना सांगितलं ह्या विधानसभेच्या प्रत्यक्ष जनतेमधून निवडून आलेल्या ही कशी निवडून आली होती रे मर्यादित मताधिकाराकडून मर्यादित मताधिकार कारण एकोणीशे पस्तीसच्या कायद्यानं फक्त मर्यादित लोकांनाच मतदानाचा अधिकार दिला होता जो टॅक्स भरतो जो एज्युकेटेड आहे ओके आणि ज्याच्याकडे संपत्ती आहे अशा ठराविक कॅटेगरीमधल्याच लोकांना काय दिलं होतं त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार दिला होता त्याच्यामुळे हा जो मतदानाचा अधिकार होता मर्यादित मतदानाचा अधिकार होता याचा लक्षात लक्षामध्ये म्हणून आयोग तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारतो ही जी दोनशे शहाण्णव लोक होती ती मर्यादित मताधिकार असलेल्या लोकांकडून निवडली गेली होती आयोगानं बरंच बऱ्याचदा वाक्य विचारलंय वाक्य बरोबर आहे ओके okay, सगळे अँगल्स आपल्याला क्लिअर झाले पाहिजेत ओके okay, असा पण या ठिकाणी आयोगाने तुम्हाला काय रे प्रश्न विचारलेला आहे म्हणून ही लोक प्रत्यक्ष जनतेमधून निवडून आली होती आणि जनतेच्या प्रतिनिधींना सांगितलं तुम्ही ही ब्रिटिश भारताची दोनशे शहाण्णव लोक निवडा म्हणून ह्यांची निवड कशी झाली मित्रांनो अप्रत्यक्ष पद्धतीने झाली ही दोनशे शहाण्णव लोकांची निवड ओके okay, क्लिअर झाला अँगल इथे या संस्थाने काय द्या संस्थानिकांची निवडणूक ही प्रत्यक्षपण लागणार नव्हती आणि संस्थानिकांची निवडणूक ही अप्रत्यक्षपणे सुद्धा लागणार नव्हती संस्थानिकांना सांगितलं होतं तुमच्या मदतीला एक सल्लागार मंडळ असेल कोण असेल बोला की सल्लागार मंडळ आणि ह्या सल्लागार मंडळाच्या माध्यमातून संस्थानिकांनी स्वतःचे प्रतिनिधी स्वतः संविधान सभेमध्ये नामनिर्देशित करायचे होते नॉमिनेटेड करायचे होते राज्यसभेवर जसं राष्ट्रपती बारा लोक पाठवतात ना तसं विधान परिषदेवर राज्यपाल कशी बारा लोक पाठवतात तस येत्या लक्षामध्ये त्याला नाव आहे बघा निर्देशन इंग्लिश इंग्लिशमध्ये बोला की नॉमिनेशन किंवा नॉमिनेटेड मेंबर क्लिअर झाला एंगल प्रश्नाकडे येऊया परत प्रश्नाच्या अँगलकडे सोडायचं ना आपल्याला संविधान सभेचे सदस्य हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नाही मित्रांनो क्लिअर झाला प्रत्यक्ष आणि अप्र फक्त अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतीने निवडले होते दोन्ही दुसरी पद्धत कुठली रे अप्रत्यक्ष आणि नामनिर्देशन अशा दोन्ही पद्धतीने असं बोलायला पाहिजे ओके चलो संविधान सभेतील संस्थानिकांच्या निवडीसाठी थेट निवडणुकीची पद्धत अवलंबली होती थेट निवडणुकीची पद्धत म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक असं आहे का रे मित्रांनो नाही कुठली रे नामनिर्देशन पद्धत नॉमिनेशन पद्धत क्लिअर झालं हे का चुकलं क्लिअर झालं हे सगळे अँगल अशा पद्धतीने तुमचे काय व्हायला पाहिजे रे क्लिअर व्हायला पाहिजे तर हा मित्र आपलं काय होऊन जात रे प्रश्नाचं रोग कसा आहे आय प्रश्न कसा तुम्हाला कंटेंट कोड करतोय ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे आय होप तुमचं हे सगळं काय होईल पाहिजे रे क्लिअर झालेलं असायला पाहिजे ओके जायचं पुढं बघा ह्याचं उत्तर काय असेल मित्रांनो मग उत्तर तुम्हाला सापडलंय ना काय रे चुकीचे आहेत ब क आणि ड चुकीचे आहेत कसं आहे कसा हे ट्रॅप असंच एक तुम्हाला ट्रॅप लावतं आणि हे ट्रॅप तुम्हाला कमी वेळामध्ये जो ओळखायला शेकला तो पुढे गेला ओके जायचं पुढं चला तिसरा प्रश्न आहे मित्रांनो बघा आता झाले घटना निर्मितीचे दोन प्रश्न झाले आता एक प्रश्न कुठला रे घटनेच्या वैशिष्ट्यावर आता लक्षात ठेवा घटनेची वैशिष्ट्ये करत असताना आयोग तुम्हाला एकाच ठिकाणी प्रश्न विचारतो तो म्हणजे संविधानाचे स्रोत पुढे प्रश्न विचारतो संविधानाचे स्रोत कुठल्या देशाकडून काय घेतलं या लक्षामध्ये देशाचा जो काही स्ट्रक्चरल पार्ट आहे देशाचा जो काही वैचारिक पार्ट आहे तो कुठून घेतला देशाचा जो काही स्ट्रक्चरल पार्ट आहे ओके स्ट्रक्चरल पार्ट आहे तो कुठून घेतला येत्या लक्ष्यामध्ये दे। देशाचा जो काही पॉलिटिकल पार्ट आहे तो कुठून घेतला या ठिकाणी बघा नीट प्रश्न विचारला आपल्या देशाचा वैचारिक पार्ट फिलॉसिफिकल पार्ट म फंडामेंटल राईट्स प्लस जे काही आपले डीपीएस पी आहेत त्याच्याकडे बघतो ओके आपण फंडामेंटल राईट्स कुठल्या देशाकडून घेतली अमेरिका आपली मार्गदर्शक तत्व कुठल्या देशाकडून आहेत कुठल्या देशाकडून रशिया का आयर्लंड आयरिश एकोणीशे सदतीस ची आयरिश राज्यघटना ओके मूलभूत हक्क कुठून कुठून घेतलेले कुठून घेतले अमेरिका Okay? कुण कुण था था ओके आणि आपली डीपीएसपी कुणाकडून घेतली आपण डीपीएसपी कुठाकडून घेतली आपण आयरिश कळत का एकोणीशे सदोतीस ची आयरिश राज्यघटना आहे जगामध्ये मार्गदर्शक तत्व पहिल्यांदा स्पेनच्या राज्यघटनेमध्ये आली ओके तिथून पुढं ते टप्प्याटप्प्याने पुढे जात राहिली ओके बघा वैचारिक भाग आपला दोन देशावर देशात आहे अमेरिका आणि आयर्लंड देशाचा स्ट्रक्चरल पार्ट हा एकोणीशे पस्तीसच्या कायद्यावर डिपेंड आहे कुठे डिपेंड आहे एकोणीशे पस्तीच्या कायद्यावर डिपेंड आहे अडीचशे पेक्षा जास्त तरुदी आपण तिथून घेतला म्हणून एकोणीशे पस्तीसच्या कायद्यामधून जशीच तशी कॉपी पेस्ट वगैरे केली असे खूप टीका होत असते ओके आपण लेक्चरमध्ये त्याच्या बोललेलोच आहे पॉलिटिकल पार्ट आपल्या देशाची पॉलिटिकल पार्ट हा संसदीय लोकशाही आहे आणि संसदीय लोकशाही आपण युनायटेड किंगडमच्या धर्तीवरती घेतली ब्रिटनच्या धर्तीवरती घेतली म्हणून आपल्या देशाचा पॉलिटिकल पार्ट हा ब्रिटन या देशावरती डिपेंड आहे असाही आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो हे लक्षात ठेवा इतर देश पण आहेत ठिकाणी जर्मनी आहे दक्षिण आफ्रिका आहे कळतंय का हे सगळे अजून बाकी देश आहेत मग बाकी देशाकडून काय घेतलं हे सगळे सोर्स आहेत तुम्हाला प्रश्न विचारतो मी काय विचारले बघा संविधानाच्या स्रोत बघा भारतीय शासन काय एकोणीसशे शा, त्यातनं काय घेतलं आपण या राज्यपालाचं पद आपण तिथूनच घेतलेलं आहे इथं बघा दक्षिण आफ्रिका कोण काय घेतलं राज्यसभेवर सदेशाचं नामनिर्देशन आता लक्षात ठेवा मित्रांनो हे बघा ही जी राज्यसभा आहे ना राज्यसभेवर काही सदस्य हे अप्रत्यक्ष निवडून जातात ओके अप्रत्यक्ष काय हो जातात रे निवडून जातात आणि राज्यसभेवर काही सदस्य काही सदस्य म्हणजे बारा सदस्य नामनिर्देशन होतात काय होतात रे नामनिर्देश होतात कोण करतात रे राष्ट्रपती करतात क्षेत्र कुठलं रे एल एस लिटरेचर आर्ट सोशल सर्व्हिस आणि सायन्स राज्यपाल पण लगेच घ्या राज्यपाल विधान परिषदेवर बारा लोक पाठवतो सहकार हा राज्याचा विषय आहे सहकार हा कोणाचा विषय राज्याचा विषय तो पूर्वी जिल्हा परिषदांकडे होता तिथून तो कुणाकडे शिफ्ट झाला रे राज्य सरकारकडे शिफ्ट झाला ओके सहकार हा सध्या राज्य सरकारचा विषय आहे म्हणून सहकार क्षेत्रातून एक सदस्य विधान परिषदेवर एक्स्ट्रा पाठवण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या राज्यपालांना आहे म्हणून काय रे सी एक्स्ट्रा इथं कोऑपरेटिव्ह सेक्टरचा सी एल ए डबल एस आला कॉपरेटिव्ह सेक्टर लिटरेचर आर्ट सोशल सर्व्हिस आणि सायन्स ओके राष्ट्रपती म्हणलं की लास राज्यपाल म्हणलं की क्लास क्लिअर झालं ही झालं मित्रांनो राज्यसभेची रचना क्लिअर झालं हे झाली काय रे राज्यसभेची रचना मग आता बघा हे जे अप्रत्यक्ष निवडून येतील सदस्य हे कुठून घेतले आपण रे हे कुठून घेतलं आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतला कुठून घेतला आपण हे दक्षिण आफ्रिकेकडून घेतला या ठिकाणी काय विचारलंय राज्यसभेवर काही सदस्याचं नॉमिनेशन हे बघा हे कुठून घेतलं आपण आयर्लंड कुठून घेतलं आयरिश कुठून घेतलंय ओके म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या ठिकाणी काय रे आयरिश फाजील आयरिश आयर्लँड फाजील होता मुद्दा कळतोय म्हणून दोन नंबरची जोडी चुकली अमेरिका मूलभूत हक्क यस जपान कायद्यानं प्रस्थापित पद्धत यस जपान बरोबर आहे आपलं यस जपान बरोबरच आहे तर हे बघा मित्रांनो बघा मी सोर्स आणलेत छोटे छोटे बघा इथं आयोग तुम्हाला प्रश्न विचारतो सोर्सेस पण आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो सोर्सेस बघा मग आता मी सगळेच घेणार नाही हे मी पीपीटी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतोय तिथून घ्या सगळं करून ओके बघा भारत सरकार कायदा एकोणीशे पस्तीस बघा महत्व होतो घेतो राज्यपालाचं पद हे बघा न्याय व्यवस्था हे बघा लोकसेवा आयोग हे बघा अनिबानी तरतुदी हे बघा आणीबानीच्या तरतुदी आपण कुठून घेतला एकोणीशे पस्तीसच्या काय घेतलं आणि आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क सस्पेंड होतात हे कुठून घेतलं हे कुठून घेतलं आपण जर्मनी घेतलं जर्मनीच्या वायमर प्रजासत्ताक कुठून घेतलं नीट तुम्ही अटॅच करून ठेवलं पाहिजे ओके हे बाकी आहेच आहे बघा ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलं समवर्ती सूची सगळ्यात महत्वाचं काय समवर्ती सूची आणि राहिलेला दोन केंद्र सूची राज्य सूची कुठून घेतला पण कॅनडाकडून घेतल्या लक्ष ठेवा ओके संसदेच्या दोन्ही सभा जॉईंट सिटिंग आर्टिकल एकशे आठ लक्षात येत आहे हे रग, बाकी आहेत भाषा प्रास्ताविकेच्या राज्य भाषा बाकी काही महत्वाचं नाही कॅनडा कॅनडाकडून काय घेतलं शेष अधिकार शे कॅनडाकडून घेतले आर्टिकल दोनशे अठ्ठेचाळीस आहे मित्रांनो याचं केंद्रातर्फे राज्यपालाची नेमणूक लक्षात ठेवा आपण कॅनडियन मॉडेल फॉलो करतो अमेरिकन मॉडेल फॉलो करत नाही ओके चलो हे दोन महत्वाच्या प्रोव्हिजन्स अजून कॅनडाचं काय आहे सर्वोच्च सल्ला सल्लादारी करतात आर्टिकल एकशे त्रेचाळीस बघा महत्वाच्या प्रोव्हिजन्स आहेत झालं बाकी काय हे बघा केंद्र सूची आणि राज्य हे बघा कॅनडा ओके समोरची सूची कुठे बघा नीट कुठे कुठे करा कमेंट्स करा कमेंट्स आत्ताच बघितलं जायचं पुढं आयरिश राज्यघटना बघा आयर्लंड कोण काय घेतलं डीपीएसपी सगळ्यात महत्वाची प्रोव्हिजन डीपीएसपी आयर्लंड राष्ट्रपती द्वारा राज्यसेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन आताच बघितलं का आपण नामनिर्देशन चला राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत चलो बाकी बघा जपान कोण काय घेतला आपण कायद्याने प्रस्थापित पद्धत हे महत्वाचं आहे बाकी काही नाही जास्त महत्वाचं चला रशिया कोण काय घेतलं रशिया त्यावेळेचा युएसएसर आताचं काय रशिया सगळ्यात महत्वाचं काय रे मूलभूत कर्तव्य आणि सगळ्यात महत्त्व काय प्रस्थापित सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय न्याय जस्टिस ओके okay? जस्टिस फायव्ह इयर प्लॅन वगैरे तिथनच घेतलं आपण दक्षिण आफ्रिका काय करून घेतलं पण घटनादुरुस्तीची पद्धत आर्टिकल तीनशे अडुसष्ट आर्टिकल तीनशे अडुसष्ट मध्ये दोन प्रकारे आपण दुरुस्ती करू शकतो असं सांगितलंय विशेष बहुमतानं आणि विशेष प्लस निम्म्या राज्यांच्याकडे साध्या बहुमतानं ओके okay? चलो हे दोन गोष्ट आहे राज्यसभेवर काही सदस्यांची निवडणूक आताच मी हिथच प्रश्न आपला डिझाईन झालेला आहे दक्षिण आफ्रिका प्लस काय रे आयर्लंड आयरिश राज्यघटना आयरिश राज्यघटना ह्या दोन्ही अँगलला मी काय केलं मित्रांनो प्रश्न डिझाईन केलेला आहे दक्षिण आफ्रिका कुठून काय घेतलंय बघा राज्यसभे राज्यसभेच्या सदस्यांची काय रे निवडणूक आणि आयर्लंड कुठे काय घेतलं आपण राज्यसभेवर काही सदस्य काय होतात होता रे नॉमिनेटेड होतात हे आपण कुठून घेतलं रे आयर्लंडवर कुठून अशा घटनांवरती आयुक्त तुम्हाला प्रश्न विचारतो कुठला पण नाही करायचं अशी जे काय जे आहेत ते सगळं केलं पाहिजे ओके चलो ब्रिटन कडून काय घेतलं सगळ्यात महत्वाचं हो पार्लमेंटरी सिस्टम आहे ना राष्ट्रपती नामधारी प्रमुख असतील पंतप्रधानांचं पद ओके लोकसभा सभापती कायद्याचं राज्य कायदेमंडळ प्रणाली एक सिंगल सिटीजनशिप ओके आहेच आपलं कॅबिनेट व्यवस्था वगैरे संसदीय विशेष अधिकार कलम एकशे पाच राज्य लेवलला वन नाईन्टी फोर ओके दीर्घपूर्वी कायदे आहे ओके हे सगळं आहे कॅबिनेट व्यवस्था आहेच आहे टॅक्स करायला आहेच आहे इथं फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम ओके जो पहिल्यांदा आपण म्हणतो ना जो पहिल्यांदा आपण म्हणतो ना फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम जो पहिल्यांदा सर्वाधिक जास्त मतं मिळवेल तो काय ठरवेल रे विजय ठरेल ओके त्याला म्हणायचं फर्स्ट पास पोस्ट सिस्टम चलो कुठून घेतला आपण ब्रिटन कोणच घेतलाय जर्मनी कोण काय घेतला बघा आणीबाणीच्या काळात मूलभूत थक्क स्थगिती लक्षात येत आहे आणीबाणी कुठून घेतली आपण आणीबाणी कुठून घेतली ओके आणीबाणी कुठून घेतली आपण मित्रांनो एकोणीशे पस्तीसचा कायदा आणीबाजीच्या काळात मूलभूत हक्क सस्पेंड होतील आपण कुठून घेतलं जर्मनी मूलभूत हक्क कुठून घेतले आपण अमेरिका अमेरिकेच्या मूलभूत राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क सस्पेंड केले जात आहेत म्हणून आपल्याला इकडे यावं लागलं ओके चलो जर्मनी आहे अमेरिका बघा सगळ्यात महत्त्वाचा प्रस्तावना तिथूनच घेतली मूलभूत हक्क तिथूनच घेतली सुप्रीम कोर्टाची तरतूद तिथूनच घेतली न्यायव्य स्वातंत्र्य कलम पन्नास तिथूनच घेतलंय इतर लक्षामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू तिथूनच घेतलाय कुठून घेतला आपण ज्युडिशियल रिव्ह्यूची संकल्पना ज्युडिशियल ची संकल्पना अमेरिकेमध्ये अठराशे तीन ला आली मार्बरी विरुद्ध मँडिसन केस आहे आपण आता तिथं पुढे प्रश्न डिझाईन केलेला आहे ओके कायद्याचं समान संरक्षण चौदा सब क्लॉज दोन मध्ये आपल्याला ते बघावे लागते सगळं आहे मित्रांनो चलो लक्षात येत आहे अमेरिका पण आहे बाकी आहेच आहे चला अमेरिकेवर आहेच आहे बाकी आहे लिखित राज्य गट निर्वाचक नयच आहे फ्रान्स प्रजासत्ताक पद्धती कन्सेप्ट ऑफ रिपब्लिक आहे प्रश्न आहे पुढं स्वातंत्र्य समता बंधुता हे की नाही बाबासाहेबांनी याला त्रिमूर्तीचा गट म्हटलं बाबासाहेबांनी सांगितलं स्वातंत्र्याला समतेपासून समतेला स्वातंत्र्यपासून आहे की नाही आणि दोघाला पण काय रे बंधुतेपासून वेगळं करता येणार नाही म्हणून बाबासाहेबांनी याला काय म्हणलं रे त्रिमूर्तीचा गट म्हटला ओके फ्रेंच रिव्होल्युशनचा ब्रिद्वच ब्रिद्वाच ब्रिद वाक्यच होतं लिबर्टी इक्वेलिटी फ्रॅटर्निटी ऑर डेथ हे फ्रेंच रिव्हॉल्युशनचं ब्रिद वाक्यच होतं तिथून हे सगळं उचललेलं आहे आपण ओके फ्रान्सचं लक्षात येतं मित्रांनो हे सोर्सेस लक्षात ठेवा ओके हे आपली बॅच आहे सध्या आपल्याला तिसरा वर्धा पण दिन आपली अकॅडमी सेलिब्रेट करते तुमच्या आशीर्वादाने म्हणून भरघोस राज्यघटना कोर्सवर मी सवलत देऊन टाकलेले आहे ओके बघा राज्यसभा पूर्वमुख्य जो कोर्स आहे तो, तो टोटली रेग्युलर साडेपाच हजाराला आहे सवलतीत पंधराशे रुपयाला आहे ओके सगळा राज्यसभा प्रीमियन सगळं त्याच्यात होणार आहे हे तर बघा राज्यसभा पूर्व स्पेशल पण आहे साडेतीन हजार रुपयाला पण नऊशे नव्याण्णवलाच ऑफरमध्ये आहे फक्त राज्यसेवा मुख्य म्हणजे तो पक्ष दबाव गटाचा भाग मेनचा साडेतीन हजार रुपये बेसिक पण रेग्युलर आपली ऑफरमध्ये नऊशे नव्याण्णव गट ब गट मुख्य एकत्रच देऊन टाकले ते पूर्व वेगळं मुख्य वेगळं तसं करायचं नाही दोनदा फीस भरायची नाही एकदाच फीस भरायची करायचं चोवीसशे नव्याण्णव त्याची मूळ किंमत आहे पण सवलतीत किंमत पाचशे नव्याण्णव आहे डिपार्टमेंटल फौजदार आपल्या पोलीस बांधवांसाठी मी सेपरेट बॅच लॉन्च केलेले आहे ओके खटले सगळे घेणार आहे त्याच्यामध्ये डॉक्टरीज सगळे कव्हर करणार आहे त्याच्यामध्ये चोवीसशे नव्याण्णव आहे ऑफरमध्ये फक्त पाचशे नव्याण्णव संपूर्ण पंचतराज मित्रांनो हमकास प्रिलियम्सला दोन प्रश्न येतात नऊशे नव्याण्णव पण सवलतीत फक्त दोनशे नव्याण्णव राज्यसेवा मुख्य कायदे दोनशे नव्याण्णव साहित्य गट बट कटे सिरीज पाचशे नव्याण्णव सत्तावीस टेस्ट सिरीज आहेत विश्लेषण आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ पण आहे जवळपास नव्वद ते शंभर तासाचं व्हिडिओ डिस्कशन आहे मित्रांनो ओके हे सगळं तिसऱ्या वर्धा पण दिनानिमित्त तुम्हाला मिळत आहे आयो तुम्ही घेऊन टाकाल भरपूर उदंड प्रतिसाद चला थोडी जाहिरात पण केली त्याच्यामध्ये ओके चलो लक्ष देताय चला बघा कुठे आलो होतो मित्रांनो आपण चलो इथं आलो होतो तिसऱ्या प्रश्नावरती आलो होतो ओके चला लक्ष देताय हे सगळं चला जायचं पुढं याचं उत्तर काय असेल मित्रांनो तीन नंबरचं पर्याय उत्तर असेल चला जायचं पुढं चौथं बघा भारतीय प्रजासत्ताक आहे म्हणजे काय चला प्रियांबल चालू झाली भारत प्रजासत्ताक आहे म्हणजे काय ओके एक कन्सेप्ट दोन मिनिटांमध्ये चला भारत प्रजासत्ताक हो आहे म्हणजे काय बघा लोकशाही प्रियांबल मध्ये बघा लोकशाही सांगितलंय लोकशाहीचे दोन प्रकार पडतात लोकसहभागावरून लोकसहभागावरून दुसरं काय रे त्या देशाचा हेड ऑफ द स्टेटच्या निवडीवरून okay. प्रश्न डिझाईन झालेला या अँगलला या yeah, अँगलला प्रश्न डिझाईन झालेला नाही लोकसभावरून दोन प्रकार पडतात लोकसभावरून दोन प्रकार पडतात एक प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरं काय मित्रांनो अप्रत्यक्ष लोकशाही अप्रत्यक्ष लोकशाहीला प्रतिनिधिक लोकशाही असं पण म्हटलं जातं प्रतिनिधिक लोकशाही असं पण म्हटलं जातं याचे परत दोन प्रकार आहेत कुठले रे संसदीय आणि अध्यक्षीय ओके भारतात कुठले आहे रे संसदीय अमेरिकेमध्ये कुठले रे अध्यक्ष हे स्वित्झर्लंडमध्ये आहे ओके इथं रेफरंड प्ले बिस रिकॉल लक्षात ठेवा इथं महागापूर्ण प्रश्न विचारू शकतो ओके इथं बघा हेड ऑफ द स्टेट चलिवडून दोन प्रकार पडतात एक राजेशाही आणि दुसरं काय रे प्रजासत्ताक दुसरं काय रे मित्रांनो गणराज्य इंग्लिश मध्ये म्हणायचं मोनार्की ह्याला मध्ये काय म्हणायचं रे मित्रांनो रिपब्लिक नीट लक्षात ठेवा ओके okay? बघा हे तर कसं आहे जर एका देशाचा राष्ट्रप्रमुख बघा राष्ट्रप्रमुख म्हणजे थोडक्यात आपण बन चला राष्ट्राध्यक्ष इतर देशाच्या अमेरिकेच्या बाबतीत राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या बाबतीत कोण राष्ट्राध्यक्ष भारताच्या बाबतीत कोण रे राष्ट्रपती ब्रिटनच्या बाबतीत कोण रे राजा किंवा तिथली राणी क्लिअर आहे हे ब्रिटनच्या बाबतीत अमेरिकेच्या बाबतीत भारताच्या बाबतीत ह्याला म्हणायचं हेड ऑफ द स्टेट मग एखाद्या देशाचा हेड ऑफ द स्टेट कसा निवडला जाईल ओके जर त्या देशाचा हेड ऑफ द स्टेट वंश परंपरागत येत असेल कसं आहे मित्रांनो चला बोला वंश परंपरागत जर तो हेड ऑफ द स्टेट कसा येत असेल रे वंश परंपरागत म्हणजे काय रे त्याच्यानंतर असं हळूहळू वंशावळ लागते आता समजा राजा त्याचा मुलगा त्याचं हे असं असं वंशावळ लागत जाते त्याला म्हणायचं वंश परंपरागत जर एखाद्या देशाचा झड ऑफ द स्टेट वंश परंपरागत असेल तर त्याला म्हणायचं राजेशाही त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं मोनार्की ओके आणि इथं बघा प्रजासत्ताक म्हणजे काय रे जर एखाद्या देशाचा झड ऑफ द स्टेट प्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जनतेमार्फत निवडला जात असेल तर त्या ठिकाणी असतं मित्रांनो रिपब्लिक त्या ठिकाणी असतं मित्रांनो गणराज्य त्या ठिकाणी असतं रे प्रजासत्ताक हे की नाही प्रत्यक्ष कुठे रे अमेरिका अप्रत्यक्ष कुठे कुठे रे भारत हे की नाही अमेरिकेचा प्रत्यक्ष जनतेमार्फत एका निश्चित कालावधीसाठी म्हणजे चार वर्षासाठी निवडला जातो आणि भारताचा अप्रत्यक्ष एका निश्चित कालावधीसाठी म्हणजे किती वर्षासाठी रे पाच वर्षासाठी निवडला जातो लक्ष घ्या मित्रांनो या ठिकाणी आहे भारत प्रजासत्ताक आहे म्हणजे काय एकाच ठिकाणी तुमचा फोकस पाहिजे कुठे रे भारतात प्रजासत्ताक प्रणाली आहे भारतात गणराज्य प्रणाली आहे भारत रिपब्लिक आहे जर असं जर तुम्हाला कुणी विचारलं तर तुमचं एकाच ठिकाणी फोकस पाहिजे हेड ऑफ द स्टेट वरती भारताचा हेड ऑफ द स्टेट भारताचे राष्ट्रपती एका अप्रत्यक्ष कालावधीसाठी जनतेमार्फत निवडले जात आहेत मित्र लोकशाही निवडले जातात जाता जनतेमार्फत एका निश्चित कालावधीसाठी इनडायरेक्ट प्रोसेसनं निवडले जात आहेत मुद्दा क्लिअर होतोय बाकी ठिकाणी तुमचा फोकस नको आहे भारतामध्ये लोकशाही आहे म्हणून भारत प्रजासत्ताक आहे तर वाक्य चुकलं मग इथं बी लोकशाही आहे मग हे राजेशाही का हे राजही का रे इथला अध्यक्ष वंश परंपरागत येतो आहे येत लक्षामध्ये मध्ये भारतामध्ये संसदीय शासन प्रणाली आहे म्हणून जर आपण रिपब्लिक आहोत असं जर तुम्ही म्हणत असाल तर तेही चुकीचं आहे हे तर संसदीय शासन पद्धतीची जननी आहे उगम आहे मग हे राजेशाही का कारण इथला हेड ऑफ द स्टेट कसा आहे तुम्ही मित्रांनो वंश परंपरागत येतो आहे आपला हेड ऑफ द स्टेट कसा येतोय रे कसा येतोय अप्रत्यक्ष जनतेमधून येतोय मुद्दा पटतोय मला काय म्हणायचं ती त्यामुळे इकडे या पर्याय उत्तर बघा भारतामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही आहे वाक्य चुकलं भारतामध्ये लोकशाही आहे म्हणून आपण गणराज्य आहोत का तर नाही कारण ब्रिटनमध्ये पण लोकशाही आहे मग ते राज्यशाही का ओके बघा भारतामध्ये संसदीय शासन प्रणाली आहे म्हणून आपण गणराज्य आहोत का तर राज्यभर चुकलं मग ब्रिटनमध्ये पण संसदीय शासन प्रणाली आहे मग ब्रिटन राज्यशाही का अगेन उत्तर येतं मित्रांनो आपला हेड ऑफ द स्टेट आपला राष्ट्रप्रमुख अप्रत्यक्ष जनतेमार्फत एका निश्चित कालावधीसाठी पाच वर्षासाठी काय केला जातो रे निवडला जातो उत्तर तुमचं असेल तीन मुद्दा क्लिअर झाला अशा पद्धतीने लक्षात ठेवा ह्याला अनिटिकल मुद्दे असतील ओके असे उत्तर आहे बरोबर असतील तर हे द्या भारताचा राष्ट्रपती वंश परंपरागत नसतो असा पर्याय असेल तर हे बरोबर द्या भारतामध्ये कुणीही विशेष अधिकार संपन्न वर्ग नसेल संपन्न वर्ग नसेल हा पर्याय मित्रांनो बरोबर द्या तिसरी गोष्ट का रे भारताचं सार्वभौमत्व हे जनतेमध्ये निहित आहे कारण हा जनतेमार्फत निवाला जातोय जनतेमध्ये निहित आहे असा पर्याय बरोबर द्या कारण हेच हेड ऑफ द स्टेट म्हणजे राष्ट्रपती बघा चोवीस जानेवारी एकोणीशे ला भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती आहे राज्य प्रसादची नियुक्ती आहे त्या ठिकाणी गणराज्य हा शब्द वापरलाय ओके भारतीय जनतेच्या सार्वभौमत्चं सा प्रतीक म्हणून भारतामध्ये राष्ट्रपतींचं पद निर्माण करण्यात आलंय ओके असे जर पर्याय असतील तर हे बरोबर द्या कारण हे पर्याय याला सपोर्ट करतात लक्षात येत हे पर्याय याला काउंटर करतात काउंटर करणारे पर्याय घ्यायचे नाहीत सपोर्ट करणारे पर्याय अनालिटिकल तुमच्या उत्तरामध्ये असले पाहिजेत कसा बेहायब प्रश्न विचारू द्या असे प्रश्न व्यवस्थित तुम्ही कव्हर करून घ्यायचे जायचे पुढे चला पाच नंबरचा पर्याय बघा भारतीय घटनेने जनतेला आर्थिक न्यायाची खात्री पुढीलपैकी कोणत्या तरतुदींच्या सहाय्याने दिलेली आहे ओके आर्थिक न्यायाची खात्री मित्रांनो बघा या ठिकाणी बघा मार्गदर्शक तत्व आणि प्रस्ताविका असे दोन पर्याय आहेत मार्गदर्शक तत्व आणि काय प्रस्ताविका असे दोन पर्याय आहेत बघा मार्गदर्शक तत्वामध्ये प्रत्यक्ष नाही दिलं तिथे बघा प्रस्तावनेमध्ये प्रत्यक्ष आर्थिक न्याय सांगितलाय बघा न्याय सांगताना काय सांगितलंय तीन प्रकारचा सामाजिक आर्थिक आणि कसा न्याय सांगितलाय रे राजकीय न्याय सांगितलाय ओके सामाजिक आर्थिक आणि काय राजकीय न्याय हे बघा आर्थिक न्याय तर स्पष्टपणे नमूद आहे कुठं प्रस्तावनेमध्ये तसा मार्गदर्शक तत्वामध्ये स्पष्टपणे नमूद नाही आडतीस बघा अडतीसचं टायटल काय रे राज्य हे लोककल्याणकारी राज्यव्यवस्था उभी करण्यासाठी प्रयत्न करील प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करेल असं अडतीसचं टायटल आहे अडतीस एक काय सांगते रे राज्य शक्य तितक्या लवकर सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाने युक्त अशी समाज रचना उभी करील आणि वेलफेअर स्टेटला प्रोत्साहन देईल असं अडतीस एक मध्ये सांगितलंय अडतीस दोन मध्ये काय सांगितलंय राज्यसंस्था उत्पन्नातली विषमता किमान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करेल दर्जा सुविधा इथली विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न करेल असं सांगितलंय त्या ठिकाणी कला एकोणचाळीस बी एकोणचाळीस सी सी काय सांगतो रे सेंट्रलायजेशन होऊ देऊ नका बी काय सांगतो असं उत्पन्न आहे की नाही आणि जे काय उत्पन्नाचे साधन आहे त्याचं सेंट्र संपत्ती आणि उत्पादनाची साधन आहे त्याचं सेंट्रलायशन होऊ देऊ नका झालं तर बी सांगतो इक्ट्रल डिस्ट्रीब्युशन करून टाका ओके म्हणजे ह्याच्यामधून मित्रांनो काय सांगतो रे जी, जी प्रास्ताविकमध्ये सांगण्यात आलेलं जे काही हे तत्व आहेत हे नाही उद्दिष्ट आहेत प्रास्ताविकेची त्याचं विस्तारीकरण करण्याचं काम त्याला इस्टॅब्लिश करण्याचं काम ही मार्गदर्शक तत्व करतात ठीक आहे त्याच्यामुळं काय रे पहिली प्रायोरिटीज द्यायची असेल तर ती प्रास्तावनेला द्या आणि जर तुम्हाला जर तुम्हाला असं अ कड मध्ये अ ब कड मध्ये मल्टिपल चॉईस असेल तर तुम्ही मार्गदर्शक तत्व आणि प्रस्ताविका काय द्या रे दोघाला पण प्राधान्य द्या सज सध्या माझं प्राधान्य असेल काय रे प्रस्ताविका ओके अँगल क्लिअर झाला चला प्रस्तावनीचे दोन प्रश्न झाले आता प्रश्न आहेत मूलभूत हक्कांबद्दल काय रे बिनचूक नसलेला परत या कसं रे बिनचूक नसलेल्या विधानाचा पर्याय बिनचूक नसलेली बिनचूक नसलेली बिनचूक नसलेली म्हणजे कसली बिनचूक म्हणजे बरोबर नसलेली म्हणजे काय रे चुकीची विधान या ठिकाणी ओळखायची आहेत बघा मूलभूत हक्काच्या वैशिष्ट्यावरती प्रश्न आहे हमकास या ठिकाणी प्रश्न विचारला जातो बघा बघा भारतीय मूलभूत हक्क हे मर्यादित स्वरूपाचे आहेत बरोबर आहे कसे नाहीत रे ते अपस्फूट आहेत का ते अॅपसलूट आहेत का नाही ते कशा मित्रांनो क्वालिफाईड स्वरूपाचे आहेत कशा आहेत ते क्वालिफाईड स्वरूपाचे आहेत उत्तर शंभर टक्के बरोबर असेल ओके okay? चला पुढे बघा काही हक्क हे केवळ कोणाला विचारले आहेत रे भारतीय नागरिकांसाठीच प्राप्त आहेत कुठले तरी काही हक्क भारतीय नागरिकांसाठी असणार रे सांगा मला मित्रांनो सांगा पंधरा सोळा एकोणीस एकोणतीस आणि तीस हे पाच हक्क आहेत ओके okay? पाच हक्क आहेत या पाच हक्कामध्ये नागरिक सौद आहे बघा जे हक्क भारतीय नागरिकांसाठी आहेत त्या ठिकाणी नागरिक ही टर्म्स वापरली आणि काही हक्क जे भारतीय प्लस परकीयांसाठी आहेत त्या ठिकाणी ही संकल्पना वापरली बघा <yap prere Paris> नीट काळजीपूर्वक तुम्ही जर मूलभूत हक्क वाचले असेल तर मूलभूत हक्कामध्ये काही ठिकाणी ही टर्म आहे आणि काही ठिकाणी काय रे नागरिक ही टर्म आहे व्यक्ती टर्म कुठं वापरले जाते जे मूलभूत हक्क भारतीय प्लस परकीय दोघांसाठी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी ही टर्म वापरले जाते आणि जे मूलभूत हक्क फक्त भारतीयांसाठी आहेत त्या ठिकाणी नागरिक ही वापरले जाते मग कुठे नागरिक टर्म वापरले जाते पंधरा सोळा एकोणीस एकोणतीस आणि तीसच्या बाबतीमध्ये हे हक्क भारतामध्ये फक्त भारतीय नागरिकांना पर आहेत परकीयांना ते भेटत नाहीत बाकी हे सोडून बाकी भारतीय प्लस परकीय दोघांना पण पर मिळतात ओके चलो ब पण शंभर टक्के बरोबर असेल सरकार आलिबानी दरम्यान सर्व मूलभूत हक्क स्थगित करू शकते नाही हे मूळ राज्यघटनेमध्ये होतं पण चौवेचाळीस शामणेमने ह्याच्यामध्ये बदल केला आहे सर्व मूलभूत हक्क सस्पेंड करता येणार नाहीत चला मला सांगा मूलभूत हक्क सस्पेंड करण्याच्या तरुण आपण कुठून घेतल्यात जर्मनी मूलभूत हक्क आपण घेतले कुठून सोर्स काय मूलभूत हक्काचा सोर्स काय मूलभूत हक्काचा अमे रिका लक्षामध्ये सांगा मूलभूत हक्क सस्पेंड करायची घटनेतली कलम सांगा तीनशे अठ्ठावन्न आणि तीनशे एकोणसाठ मला सांगा तीनशे संदर्भ आहे कलम एकोणीस तीनशे एकोणसाठ कलम बत्तीस प्लस इतर मूलभूत हक्काच्या संदर्भामध्ये हो चौरेचाळीस व्याम्डमेंटने सांगितलं कलम एकोणीस फक्त भाई आणि बनीच्या दरम्यानच रद्द होतो इथं इतर हक्कामध्ये तुम्हाला वीस आणि एकवीस रद्द करता येणार नाही अमेडमेंट आहे चौवेचाळीस व्यामेडमेंट नाईन्टीन सेव्हन्टी एट सर्व मूलभूत हक्क तुम्हाला सस्पेंड करता येत नाही वीस आणि एकवीस तुम्हाला सस्पेंड करता येत नाही ओके बरं मूलभूत हक्क सस्पेंड होतात कधी आणीबानीच्या काळात आता आणीबानी तीन प्रकारचे आहेत राष्ट्रीय बाणी वित्तीय आणि राष्ट्रपती राजवट राष्ट्रपती राजवट आणि वित्तीय आणि बाणीच्या काळात मूलभूत हक्कावर काही परिणाम होत नाही परिणाम होतो फक्त राष्ट्रीय आणि काळात आणि त्यासाठी किती कलम काम करतात दोन तीनशे अठ्ठावन्न तीनशे एकोणसाठ क चुकला ड बघा सर्व मूलभूत हक्क हे सकारात्मक स्वरूपाचे असलेल्या त्या व्यक्तींना विशेषतःकार प्रवर्धन करतात लक्षात ठेवा मित्रांनो सर्व मूलभूत सकारात्मक स्वरूपाचे आहेत सर्व मार्गदर्शक तत्व सकारात्मक स्वरूपाचे आहेत मार्गदर्शक तत्व सकारात्मक स्वरूपाचे आहेत सगळे ऑल पण सर्व मूलभूत हक्क सकारात्मक स्वरूपाचे नाहीत काही नकारात्मक आहेत तर कसे आहेत रे काही सकारात्मक आहेत ओके म्हणून हे पण वाक्य काय असेल रे चुकलेलं आहे म्हणून याचं उत्तर क आणि ड चुकीचे आहे चुकीचे विचारलीत ना क आणि ड कुठे रे क आणि ड या ठिकाणी आहे क्लिअर होतो मित्रांनो सगळे अँगल तुमचे क्लिअर झाले पाहिजेत जायचं पुढं चला सात नंबर ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायिक पुनर्विनाच्या संदर्भामध्ये काय केलेलं आहे रे मी या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे लेक्चर थांबव तुला मॅका मी तिथनं पुन्हा लेक्चर रिटेक केलं मी नाही असू देसाठी काय ओके हा प्रश्न बघा कशावर आहे न्यायिक पुनर्लोकनावर प्रश्न आहे बघा न्यायिक पुनर्लोकन संकल्पनावर कायच उत्तर चला बघा ओके okay? बघा बिनचूक विधान योग्य विधान विचारले ओके चला योग्य विधाने काय मित्रांनो अ ब क चुकलाय ड चुकलाय का चुकलाय ड कारण न्यायिक पूर्णकरणाची सुरुवात ही कुठं झाली रे ब्रिटनमध्ये नाही झाली कुठं झाली रे अमेरिकेत झाली कधी झाली रे अठराशे तीन ला एक खटला आहे बघा मार्बरी विरुद्ध काय रे मॅन्डेसन हा खटला आहे <laughs> या खटल्यामध्ये सुरुवात झाली मित्रांनो मार्बरी विरुद्ध मँडिसन या खटल्यामध्ये सुरुवात झाली लक्षात ठेवा ओके तुम्हाला या ठिकाणी कालच्या राज्य सौमेन्सला प्रश्न विचारलेला आहे ओके याच्यावरती अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेमध्ये होतं असं म्हटलंय पुढील पैकी कोणत्या तर अमेरिकेच्या मूळ राज्य घटनेमध्ये होता हे होतं का मूळ राज्यघटनेमध्ये नव्हतं भारताचा ज्युडिशियल रिव्ह्यू आणि अमेरिकेच्या ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये तुलना करा ओके भारताचा ज्युडिशियल रिव्ह्यू आणि अमेरिकेच्या ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये तुलना करा भारताचा ज्युडिशियल रिव्ह्यू आणि अमेरिकेचा ज्युडिशियल रिव्ह्यू बघा भारताचा ज्युडिशियल रिव्यूची तरतूद घटनेत आहे बघा ज्युडिशियल रिव्ह्यू शब्द घटनेत नाही पण ज्युडिशियल रिव्ह्यू घटनेत घालून दिलाय बघा अमेरिकेच्या घटनेत तरतूद नव्हती इथं बघा तेरा बत्तीस सुप्रीम कोर्ट ओके तेरा दोनशे सव्वीस हायकोर्ट ओके इथं कुठलं घटनेत नव्हतं मुद्दा कळतोय भारताचा ज्युडिशियल रिव्ह्यू आहे तो संकुचित आहे अमेरिकेचा ज्युडिशियल रिव्ह्यू कसा आहे रे व्यापक आहे बघा भारताच्या बाबतीमध्ये काय रे प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ आहे भारताच्या बाबतीमध्ये अमेरिकेच्या बाबतीत काय रे ड्यू प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ आहे आपण लेक्चरमध्ये याच्यावर सविस्तर बोललोय मित्रांनो आक एक लेक्चर याच्यावर घालवलोय कलम एकवीस वरती ओके इथली कुठली केस आहे रे ए के गोपालन केस आहे इथली कुठली केस आहे रे मनेका गांधी केस आहे अजून मी तिचेचाळीस केसेस घेतले त्या ठिकाणी कलम एकवीच्या संदर्भात हो सविस्तर पद्धतीने आपण बॅच मध्ये घेतो तुफान कार्यक्रमच तुफान आहे ओके हे लक्षात ठेवा मित्रांनो याच्या लक्षामध्ये हो तर या ठिकाणी प्रश्न आहे ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये हो ज्युडिशियल रिव्ह्यूच्या बाबतीत चला या इकडे घटनेत कोठेही या शब्दाचा उल्लेख केलेला नाही तत्व आहे पण उल्लेख कुठेही केलेला नाही ओके हे पर्याय तुमच्या ठिकाणी काय असेल रे बरोबर असेल पुढे बघा याद्वारे सर्वोच्च उच्च न्यायालयाला केंद्र तसेच राज्यांच्या कायद्याची घटनात्मक किंवा कार्यकारी आदेशांची वैधता तपासता येते वाक्य बरोबर आहे कलम तेरा व बत्तीस अन्वय सर्वोच्च तर कलम तेरा व दोनशे सव्वीस अन्वय कोणाला दिला रे उच्च न्यायालयाला दिलेला आहे तेरा व बत्तीस अन्वय कोणाला रे सुप्रीम कोर्टाला तर तेरा व दोनशे सव्वीस अन्वय कोणाला दिला रे हायकोर्टाला हे सुप्रीम कोर्टाला तर हे उच्च न्यायालयाला हायकोर्टाला दिलंय या संकल्पनेची सुरुवात अठराशे तीन ब्रिटनमध्ये झाली तर नाही कुठं झाले रे मित्रांनो अठराशे तीन ला कुठे झाले रे अमेरिकेमध्ये झाली अमेरिकेच्या केसचं नाव आहे मार्बरी आता सांगितलं विरुद्ध काय रे मँडिसन हे केस आहे बघा ओके सविस्तर आपण लेक्चरमध्ये ह्याच्यावर बोललेलोच आहे लक्षात येत आहे तर हे पर्याय असेल याचा पर्याय काय असेल रे अ ब आणि क लक्षामध्ये परत अजून ह्याच्यावरती सविस्तरपणे चर्चा करू कारण आपल्याकडे वेळ कमी आहे खूप मोठं पण लेक्चर करण्यात काय रे मजा नाही याच्या लक्षामध्ये चला जायचं पुढं आठ नंबरचा बघा मार्गदर्शक तत्वांबद्दल बिनचूक विधानांचा पर्याय निवडा मार्गदर्शक तत्वांबद्दल काय रे बिनचूक विधानांचा पर्याय निवडा असं म्हटलंय बिनचूक विधान म्हणजे काय रे बरोबर असलेले विधान चला जायचं पुढं यांचे समाजात सामाजिक व राजकीय लोकशाही प्रस्थापित करण्याचे ध्येय बघा आयोग तुम्हाला असंच प्रश्न विचारतं ओके मला सांगा सामाजिक लोकशाही ठीक आहे पण राजकीय लोकशाही कुठून आणली तुम्ही राजकीय लोकशाही कुठे जाते मित्रांनो फंडामेंटल राईट्स कडे जाते ओके फंडामेंटल राईट्सला समाजामध्ये सामाजिक आणि राजकीय लोकशाही करायची टू एस्टॅब्लिश अ पॉलिटिकल डेमोक्रेसी पण डीपीएसपीला समाजामध्ये काय निर्माण करायचे रे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही इतर लक्षामध्ये आत्ता सांगितलं तुम्हाला एकोणचाळीस एकोणचाळीस एक आत्ता सांगितलं अडतीस एक अडतीस दोन हा मूळ राज्यघटने होता चौवेचाळीसनं टाकला ओके एकोणचाळीस बी एकोणचाळीस सी आत्ता सांगितलं मी तुम्हाला मार्गदर्शक तत्वांना समाजामध्ये इकॉनॉमिक डेमोक्रसी प्रस्थापित करायचे तर मूलभूत हक्कांना समाजामध्ये पॉलिटिकल डेमोक्रसी कटला हे चुकला या मध्ये आता चला एलिमिनेशन मी त्याला जायचं मॅक्सिमम एलिमिनेशन मी त्याला लावायचे लागते एक्झाम मध्ये अ कटला कटला ओके ब आणि ड ब क ड बघा ब आणि ड या ठिकाणी कॉमन आहे फक्त क कर करा फक्त काय कर करा क कर चक्रा यांना कायद्याचे संरक्षण प्राप्त आहे बघा कायद्याचं संरक्षण कोणाला प्राप्त आहे रे फरसला ओके त्यामुळं क पण चुकला तुमचं उत्तर काय येणार रे ब आणि ड क्वी क्वीक उत्तर आली पाहिजे हे ट्रॅक्स हे हेची हे प्रॅक्टिस करा तुम्ही ओके आता शेवटी शेवटी हे जास्त महत्वाचं आहे इलिमिनेशन मेथड वगैरे तुमचे कमांड येणं खूप जास्त महत्वाचं आहे ओके वेळ खूप वाचतो रे मित्रांनो अशी एलिमिनेशन मेथड लावल्यानंतर ओके क चुकला ओके म्हणून तुमचं उत्तर ब आणि ड असेल बरोबर काय असेल ब आणि ड असेल बघा बरं कशी ब बरोबर आहेत बघा सर्व मार्गदर्शक तत्व सकारात्मक आहे ते राज्यसभेच काही गोष्टी करायला काय करतात रे प्रेरित करतात आताच मी तुम्हाला सांगितलं होतं इथं बघा मार्गदर्शक तत्वाचं इथेच बघा सर्व मूलभूत हक्क हे सकारात्मक स्वरूपाचे असले त्या व्यक्तीला काय करतात विशेष देतात हे ऍक्च्युली वाक्य मार्गदर्शक तत्वाच आहे मित्रांनो ओके सर्व मूलभूत हक्क हे सकारात्मक नाही आहेत तर काही मूलभूत हक्क सकारात्मक आहेत तर काही मूलभूत हक्क नकारात्मक आहेत पण सर्व मार्गदर्शक तत्व कशात रे सकारात्मक नेचरचे आहेत कशात आहेत रे सकारात्मक ने आहेत मुद्दा कळतोय का त्याच्यामुळे हे वाक्य काय रे बरोबर असेल ओके बघा मार्गदर्शक तत्वे वाद योग्य किंवा न्यायप्रविष्ट आहेत ओके भाल भोळेसरांच्या पुस्तकातले हे शब्द आहे वादक्य आता आयोग सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारायला लागला आहे म्हणजे काय की तुमच्या मूलभूत तकाचं चा वॉयलेशन झालं तर तुम्ही बत्तीस अन्वये सुप्रीम कोर्टात जाऊ शकता दोनशे सव्वीस अन्वये तुम्ही कोणत्या जाऊ शकता रे हायकोर्टामध्ये जाऊ शकता हे कशाच्या बाबतीत आहे रे मित्रांनो फंडामेंट राईटच्या बाबतीमध्ये पण मला सांगा ही जी काही प्राधिलेखाची का अनुज्ञा आहे ती मार्गदर्शक तत्वाला लागू आहे का रे अजिबात नाही मार्गदर्शक तत्व कसे आहेत रे प्रविष्ट आहेत कशात रे अवादयोग्य योग्य आहेत काय सांगितलं तर मार्गदर्शक वाद योग्य किंवा न्यायप्रविष्ट नाहीत वाक्य बरोबर आहे प्रविष्ट आहेत ते त्याच्यामुळे तुम्हाला सुप्रीम कोर्टात जसं मूलभूत हक्कासाठी जाता येतं तसं मार्गदर्शक तत्वासाठी जाता येत नाही म्हणून ब ड चुकला अजून बघा मूलभूत कर्तव्यासाठी सुद्धा तुम्हाला जाता येत नाही मूलभूत कर्तव्य सुद्धा कशी आहेत गैरन्यायप्रविष्टच आहेत ओके त्याच्या पुढे आपण बघू ओके तुमचं उत्तर कसं ब आणि ड तुमचं काय असायला पाहिजे त्या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे क्लिअर झालंय सगळं क्लिअर अशा अँगलला प्रश्न आले जास्त माहिती देणं माझा उद्देश नाही काय उद्देश आहे आयोगाचे ट्रॅप तुम्हाला समजून सांगणं क्लिअर होत आहे जायचं पुढं चलो चला हा प्रश्न विचारला आपण समान नागरिक कायद्यावरती समान नागरिक कायदा सध्या चर्चेला आहे करंटचे सुद्धा मुद्दे आपण समाविष्ट केलेले आहेत समान कायदा बघा सध्या अमेरिकेच्या उत्तराखंड मध्ये पण तो चर्चेला होता येत रक्षामध्ये त्याच्यामुळे समान नागरी कायद्याच्या दिशेने पावलं टाका असं सुप्रीम कोर्ट केंद्र सरकारला म्हणत त्याच्यामुळे समान नागरी कायदा हा सर्वात महत्वाचा विषय आपल्यासाठी झालेला आहे जो कुठे नमुदा आहे रे मित्रांनो तत्वांमध्ये आहे आता मित्रांनो बघा समान नागरिक कायदा आणायचा आहे म्हणजे काय करायचंय बघा देशामध्ये दे दोन प्रकारचे कायदे आहेत एक म्हणजे पर्सनल लॉज आणि दुसरं म्हणजे काय रे पब्लिक लॉज आता मित्रांनो हे पर्सनल लॉज जे आहेत ते वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे आहेत धर्मानुसार हे कायदे वेगळे आहेत धर्मानुसार हे कायदे कसे आहेत रे वेगळे आहेत अगदी स्वातंत्र्याच्या अगोदरापासून हे आहे बघा वेगळे आहेत धर्मानुसार हे कायदे वेगळे आहेत ओके जर तुम्ही बघितलं हिंदूचं बघितलं मुस्लिमांचं बघितलं ख्रिश्चनांचं बघितलं प्रत्येक धर्मानुसार हे कायदे वेगळे आहेत ह्याच्यामध्ये कायदे येतात हे कायदे कशा संदर्भात असतात विवाह घटस्फोट दत्तक विधान वारसा हक्क पोटगी आहे की नाही ह्या सगळ्या संदर्भामध्ये हे पर्सनल लॉज असतात आणि हे पर्सनल लॉज प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळे असतात मला सांगा जसा हिंदूंमध्ये घटस्फोट होतो तसाच मला सांगा मित्रांनो मुस्लिम मध्ये घटस्फोट होतो का नाही रे आता ट्रिपल तलाकला अवैध घोषित केलेला आहे ट्रिपल तलाक अवैध घोषित झाला म्हणजे काय रे मुस्लिम पर्सनल लॉज मधले एक चुकीची प्रथा रद्द झालेली आहे येतं लक्षामध्ये ह्याचा अर्थ समान नागरिकायदा आलाय असा त्याचा अर्थ होत नाही समान नागरिक कायद्याच्या दिशेने एक पाऊल म्हणता येऊ शकतं आपल्याला ते शायरा बानू केस असेल ओके अनेक केस आहेत आता बानू केस असेल ओके सरलामुल केस असेल ओके या सगळ्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे तुम्ही त्याच्या दिशेने पावलं टाका मुद्दा कळतोय तर हे पर्सनल लॉजनुसार म्हणजे धर्मानुसार असणारे सगळे कायदे एकत्र करायचे आणि ह्या सर्वांसाठी एकच कायदा आणायचा आहे ह्याला म्हणायचं सामान नागरी कायदा आहे ह्याला म्हणायचं युनिफॉर्म सिव्हिल कोड हे भारतीय राज्यघटनेच्या कलम चौवेचाळीस मध्ये सांगितलंय यथरक्षामध्ये दुसरे आहेत मित्रांनो आपले पब्लिक लॉज पब्लिक लॉज सर्व धर्मांसाठी समान आहेत सर्व धर्मासाठी काय रे सर्व धर्मांसाठी काय रे सर्व धर्मांसाठी हे काय तर समान आहेत पब्लिक लॉज क्रिमिनल लॉज असतील त्यानंतर सिव्हिल लॉज असतील हे सर्व धर्मासाठी हे जे आपले पब्लिक लॉज आहेत सर्व धर्मासाठी काय तरी समान आहेत प्रश्न उरतं फक्त पर्सनल लॉज जा हे धर्मानुसार काय ठेवलेलं आहे वेगळे ठेवलेले आहेत ओके ज्या आपण परत कधीतरी ह्याच्यावर सविस्तर लेक्चर घेऊ आता वेळ कमी आहे आपल्याकडे फक्त तुम्हाला समान नागरिक कायद्याची संकल्पना समजून सांगायचे ओके okay? बघा भारतीय घटनेच्या कलम चौवेचाळीस नुसार देशातील सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायद्याची हमी देण्यात आलेली आहे यास हमी देण्यात आलेली आहे दुसरी बघा समान नागरिकतेचे विषय कोणते येत रे मालमत्ता विवाह घटस्फोट विधान वारसा हक्क की नाही या संदर्भातले जे काही विषय आहेत हे विषय मित्रांनो कशामध्ये येतात रे पर्सनल लॉज मध्ये येतात थोडं बघा गोवा हे समान नागरिकादा लागू असणारे देशातलं एकमेव राज्य आहे वाक्य बरोबर आहे पण गोव्याच्या बाबतीमध्ये वेगळी प्रोव्हिजन्स आहेत ते आपण थोड्या वेळात बघू समान कायदा या विषयाचा उल्लेख स्पष्टपणे कुठे आहे रे समोरती सूचीमध्ये आहे नाही स्पष्टपणे नाही ओके समोर सूची काढून बघा समोर सूचीतले विषय क्रमांक पाच काढून बघा विषय क्रमांक पाच काढून बघा विषयक क्रमांक पाच मध्ये हे विवाह घटस्फोट विधान वारसा हक्क आहे की नाही हे सगळे विषय समर्थ ते सूचितले विषय क्रमांक पाच मध्ये येतात ओके आणि हे विषय कुणाचे येत रे पर्सनल लॉजचे आहेत आणि पर्सनल लॉज कशा संदर्भामध्ये आहे रे समान नागरिकांच्या संदर्भामध्ये आहे म्हणून एकमेकांवरती डिपेंड आहेत बघा समोरती सूचीमध्ये कुठेही समान नागरी कायदा हा विषय स्पष्टपणे मेन्शन केलेला नाही तर समान नागरिक कायद्याचे विषय समोरती सूचीमध्ये असल्याने आपण म्हणतो समान नागरी कायदा हा विषय समोरती सूचीचा आहे समोरती सूचीचा असल्या काळाने केंद्र पण कायदा करेल आणि राज्य पण कायदा करेल असा त्याचा अर्थ होतो म्हणून आता गुजरात असेल उत्तराखंड असेल यांनी त्याच्या संदर्भामध्ये पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो येतं लक्षामध्ये तर ही सगळी गोष्ट आहे त्या संदर्भामध्ये मुद्दा पटतोय त्याच्यामुळे ड वाक्य काय असेल त्या ठिकाणी चुकीचं असेल आता बघा गोव्याच्या बाबतीमध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत तुम्ही असं म्हणता गोवा हे समान नागरिकाला लागू असणारं भारतातलं पहिलं राज्य आहे तर हे वाक्य कसं असेल तर तुमच्यासाठी बरोबर असेल गोव्याच्या संदर्भामध्ये काय रे हे बरोबर आहे तर गोव्याच्या संदर्भामध्ये आपण हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतोच ओके गोव्याच्या संदर्भामध्ये आपण हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतोच पण गोव्याच्या बाबतीमध्ये काय तर आहे तर बघा जेव्हा गोवा भारतामध्ये आला तेव्हा देश स्वतंत्र झाला होता गोव्यामध्ये अजूनही पोर्तुगीज होते ओके पोर्तुगीजांनी एकोणीसशे बासष्टला ला एकसष्ट बासष्टला ला एकसष्ट दादरांना घडविली दिलं आणि एकोणीसशे बासष्टला ला आपण तिथे पोलीस कारवाई केली आणि त्यानुसार गोवा काय केला रे पोर्तुगीजांकडून आपण गोवा मुक्त केला या तर लक्षामध्ये गोवा भारतामध्ये आला आणि गोव्याला आपण पहिल्यांदा काय केला रे गोव्याला आपण पहिल्यांदा बारावी दुरुस्ती केली किती अमेंडमेंट केली बारावी अमेंडमेंट केली एकोणीसशे एकसष्टला आणि गोव्याला आपण युनियन टेरिटरीजचा दर्जा दिला अशा पद्धतीने गोव्या ही दिला आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीला गोव्याला पंचवीसावं राज्य मिळून पंचवीसावं राज्य म्हणून म्हणजे पंचवीसावं राज्य म्हणून गोव्याला काय दिला आपण राज्याचा दर्जा दिला मुद्दा कळतोय एकोणीशे पन्नास ला देशाची राज्यघटना लागू झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला देशाची राज्यघटना लागू झाली तेव्हा गोवा हा पोर्तुगीजांच्याच ताब्यात होता एकोणीशे बासष्ट ला गोवा भारतामध्ये आला लक्षात ठेवा गोव्यामध्ये पोर्तुगीजांची पोर्तुगीज सिव्हल कोड जे आहे पोर्तुगीजांची पोर्तुगीज नागरी संहिता जी आहे नागरी कोड जी आहे तिथं लागू होती जी कधी लागू झाली अठराशे सदुसष्टची आहे मग ह्याच्यानुसार सांगितलं हिंदू असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील सर्वांसाठी हे काय असतील रे हे हे पर्सनल लॉज एक असतील हे पोर्तुगीज सिव्हिल कोड सांगते त्याच्यामुळे आपल्या संसदेनं गोव्यामध्ये हे अठराशे सदुसष्ट ची पोर्तुगीज सिव्हिल कोड वापरायला परवानगी दिली लक्षात ठेवा गोव्यामध्ये आपला चौवेचाळीस लागू होत नाही गोव्यामध्ये पोर्तुगीज सिव्हिल कोड लागू होते ज्या अठराशे सदुसष्ट ला आले होते आणि सिव्हिल कोड सांगते सर्व धर्माचे पर्सनल लॉज एकच असतील मुद्दा पटतोय त्याच्यामुळे हा गोव्याचा प्रश्न आहे गोवा वगळता भारतातलं कोणतंही राज्य अजून असं नाही की ज्या ठिकाणी समान नगरी कायदा म्हणजे आपल्या कलम चौवेचाळीसची अंमलबजावणी झालेली आहे तर हा मुद्दा काय करून ठेवा रे लक्षात ठेवा ओके जायचं पुढं त्यामुळे ड काय चुकलेला आहे ड या ठिकाणी चुकलेला आहे उत्तर तुमचं पाहिजे अ ब आणि क बिनचूक विधानांचा पर्याय निवडा अनालिटिकल मुद्दे पण याच्यावरती येऊ शकतात फॅक्च्युअल आपल्याला कंबईला विचारू शकतो शेवटचा आहे बघा मूलभूत कर्तव्याबद्दल अचूक विधानांचा पर्याय निवडा कशाच्या संदर्भात आहे मूलभूत कर्तव्याच्या संदर्भात अचूक विधानांचा पर्याय निवडायला सांगितलेला आहे चलो जायचं पुढं बघा कायचं उत्तर असायला पाहिजे सगळेच चूक आहे ओके उत्तर काय असेल मित्रांनो वरील सर्व असेल चला आपण एक्सप्लेनेशन बघू भारतीय सरकारी मूलभूत कर्तव्य कुठून घेतले रे सर सरच्या राज्यघटना ओके रशियाच्या राज्य घटना सर, सर आपण त्याला म्हणतोय रशिया बघ लक्ष ठेवा मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीमध्ये काय बेसिक गोष्टी लक्ष ठेवा मूळ घटनेत नव्हती आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरती कशाच्या पार्श्वभूमीवरती आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरती भूमीवरती काँग्रेस पक्षाने त्याचा समावेश केला ओके ह्याचा समावेश करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली त्याचं नाव सरदार स्वर्णसिंग सिंग कमिटी ओके इंदिरा गांधीच्या काळामध्ये हे परकीयच कामकाज मंत्री होते त्याने अनेक पद भूषवली हो ते संरक्षण मंत्री पण होते ते रक्षा मंत्री पण होते पण ते तत्कालीन का होते रे परराष्ट्र मंत्री होते सरदार स्वर्णसिंग सिंग ओके सरदार स्वर्णसिंग सिंग ओके यांच्या शिफारशीच्या आधारावरती यांनी सांगितलं की मूलभूत कर्तव्य नावाचं एक स्वतंत्र प्रकरण भारतीय घटनेमध्ये समावेश करावं ओके okay, मूलभूत कर्तव्याच्या बाबतीमध्ये लक्ष ठेवा यांनी एक प्रकरणाची शिफारस केली होती आणि त्या ठिकाणी बघा यांच्या शिफारशीच्या आधारे बेचाळीस वं मी झाली ओके okay, कुठल्या मंडळ झाली बेचाळीस वंड झाली एकोणीशे शहात्तरला ला लक्षात येत आहे ज्यानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये चार ए नावाचा नवा भाग टाकला चार ए नावाचा आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये एक एक्कावन ए एक कर्तव्य टाकलं ज्याच्यामध्ये किती कर्तव्य टाकले रे दहा कर्तव्य टाकले किती कर्तव्य टाकले दहा कर्तव्य टाकले याच्यामध्ये प्लस अकरावं कर्तव्य झालेलं आहे अकरावं कर्तव्य ऍड केलं तुम्ही एटी सिक्स अमेंडमेंट दोन हजार दोन ला तुम्ही काय केलं त्याच्यामध्ये अकरावं कर्तव्य ऍड केलेलं आहे लक्षात आहे मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीमध्ये दोन कॅटेगरी केल्या जातात समाजवादी देशाची आणि काय रे भांडवलीशाही देश बघा समाजवादी देशामध्ये मूलभूत कर्तव्य आढळतात तर भांडवलीशी देशामध्ये मूलभूत कर्तव्य आढळत नाहीत ओके याला अपवाद आहे जपान आहे प्रश्न विचारलेला आहे जपान ओके आता बघा समाजवादी देशामध्ये कसा आहे मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य यांना समान महत्व आहे म्हणजे मूलभूत कर्तव्यांना मूलभूत हक्कामध्ये स्थान दिलेलं आहे समाजवादी देशांना असं वाटतं की हक्क उपभोगत असताना लोकांनी कर्तव्याची सुद्धा जाणीव ठेवली पाहिजे म्हणून हक्काला म्हणजे कर्तव्यांना हक्काच्या बरोबरी स्थान हे समाजवादी देशामध्ये आहे प्रश्न मिटला भांडवलीशी देशामध्ये मग अमेरिका असेल ओके ऑस्ट्रेलिया असेल ओके आ, हे जे काही बाकी देश आहे अमेरिका असेल ऑस्ट्रेलिया असेल कॅनडा असेल फ्रान्स असेल जर्मनी असेल हे जे काही भांडवलीशाही देश आहेत या भांडवलीशी देशाच्या राज्यघटनामध्ये मूलभूत कर्तव्य आढळत नाहीत अपवाद कोण आहे रे त्याला जापान आहे हे सगळं बेसिक आहे आणि ह्या बेसिक वरतीच आपण काय केलेलं आहे रे प्रश्न विचारलेला आहे बघा ज्या देशाच्या ज्या देशात ज्या देशात समाजवादी दे व्यवस्था आहे तिथे मूलभूत कर्तव्य आढळतात यास बरोबर आहे भाडवर्षी देशाच्या संविधानात मूलभूत आढळत नाही बरोबर आहे याला अपवाद लक्षात ठेवा आयोगाने प्रश्न विचारला अपवाद कोण आहे जपान ओके प्रश्न विचारलेला आयोगाने मूलभूत कर्तव्याचा घटने समाविष्ट करणारा जपान हा एकमेव भाडवर्षी देश आहे बघा मी या ठिकाणी डिझाईन पण केलेला आहे ओके म्हणून ह्याचं उत्तर काय असेल मित्रांनो वरील सर्व असेल हे बेसिक पण तुम्हाला करावं लागेल ओके चला मित्रांनो पुन्हा भेटूयात नव्या टॉपिकमध्ये नव्या दमाने ओके नवा कंटेंट घेऊन चलो या लेक्चरला मी इथंच थांबतोय थँक्यू थँक्यू व्हेरी मच